नमस्कार. 22 जून ते 10 जुलै या कालखंडामध्ये मी इंग्लंडमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर विचारदर्शन ही व्याख्यान माला घेऊन गेलो होतो आणि इतका जबरदस्त प्रतिसाद मिळाला की चक्क 11 शहरांमध्ये जवळजवळ संपूर्ण इंग्लंड दौरा 4,500 किलोमीटरचा प्रवास आणि 11 शहरांमध्ये 11 महाराष्ट्र मंडळांनी माझी सावरकरांवरची व्याख्यानं ठेवली होती. 11 व्याख्यानं, एक साहित्य संत साहित्यावरचं व्याख्यान आणि 4 लाख मोलाच्या गप्पा असा भरगच्च कार्यक्रम करून मी परत आलो. ही स्वातंत्र्यवीर सावरकरांची सर्व व्याख्यानं आणि 1 लाख मोलाच्या गप्पा आणि संत साहित्यावरचं व्याख्यान हे सगळं मी आजपासून माझ्या राष्ट्रायस्वा या युट्यूब चॅनलवरती अपलोड करत आहे. रोज तुम्हाला एक एक व्याख्यान बघायला मिळेल आणि एक एक कार्यक्रम बघायला मिळेल. आवर्जून खाली कॉमेंट्स बॉक्समध्ये तुमच्या कॉमेंट्स लिहा. आणि गंमत म्हणून सांगतो, कधी कधी खूप गलिच्छ असंस्कृत कॉमेंट्स मुद्दामहून काही लोक करत असतात, तर त्यांच्यासाठी ही चेतावणी की मी त्यांना 0 किंमत देतो. बाकी जे प्रेम करतात रसिक, त्यांचा मात्र मी कायम ऋणी आहे. तर सुरू करत आहोत मँचेस्टर मध्ये झालेलं पहिलं व्याख्यान आणि इथून सगळे कार्यक्रम. धन्यवाद. नमस्कार. आज मँचेस्टर मराठी मंडळातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार मांडण्यासाठी इतक्या मोठ्या संख्येनं आपण सगळे उपस्थित आहोत. एखाद्या प्राण्याला पण आपण अशी ट्रीटमेंट देत नाही अशी ट्रीटमेंट 150 वर्ष या ब्रिटिशांनी भारतीयांना दिली. आणि तो देश पारतंत्र्यात होता आणि हा देश स्वतंत्र करण्यासाठी हजारो देशभक्तांनी आपापल्या मार्गाने, ज्याला जे जे जमेल त्या त्या मार्गाने स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये आपली आहुती दिली. विचारलं होतं की या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचं आणि या स्वातंत्र्याचं श्रेय तुम्ही कोणाला द्या. फार छान, फार सुरेख उत्तर दिलं होतं त्याकाळामध्ये. ते म्हणाले होते, अनेक मार्गाने अनेक देशभक्त लढले. आमच्यासारखे क्रांतिकारक हातामध्ये शस्त्र आणि बॉम्ब घेऊन लढले. गांधीजींचे अनुयायी अहिंसेच्या मार्गाने लढले, काही सत्याग्रहाच्या मार्गाने लढले, काही उपोषणाच्या मार्गाने लढले, काहींनी मोर्चे काढले, काहींनी लेखणी चालवली. ज्याला जे जे जमेल त्या त्या परीनं त्यांनी त्यांनी आपली लढाई लढली. पण अशी काही माणसं होती किंबहुना अशीच माणसं जास्त होती की जे उपोषणही करू शकत नव्हते, जे क्रांतिकार्यात भावे घेऊ शकत नव्हते, जे काहीच करू शकत नव्हते, जे शारीरिकरित्या इतके दुबळे होते, मानसिकरित्या इतके दुबळे होते, पण त्या त्या लोकांनी, प्रत्येक त्या त्या माणसांनी घरामध्ये बसून फक्त परमेश्वरासमोर प्रार्थना जरी केली असेल की माझ्या भारत मातेला स्वतंत्र कर, तर जेवढं आमचं क्रांतिकारकांचं योगदान आहे, जेवढं सत्याग्रहींचं योगदान आहे, तेवढंच घरामध्ये बसून, घराच्या बाहेर न पडता परमेश्वराच्या समोर नमस्कार करून माझ्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दे अशी प्रार्थना नुसती केली त्या प्रत्येक माणसाचं हे श्रेय. त्यांनी कधी कुठल्या एका माणसाला श्रेय दिलं नाही. सावरकरांबद्दल असंख्य गैरसमज जाणीवपूर्वक पसरवले गेले. ब्रिटिश साम्राज्य सर्वात जास्त जर कोणाला घाबरत होत तर ते एकच नाव होत, ते म्हणजे विनायक दामोदर सावरकर. एवढी प्रचंड दहशत या नावाची.
आणि साधारण शत्रू आपल्या शत्रू मधला जो सर्वात जास्त आपल्याला ज्याची भीती वाटत असते त्याला सर्वात जास्त आपण समाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो. ब्रिटिशांनी दिलेल्या शिक्षा जर तुम्ही बघितल्या तर वासुदेव बळवंत फडक्यांना भयानक शिक्षा एडनच्या कारागृहात टाकलं, लोकमान्य टिळकांना मंडालेला टाकलं, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, अनंत कानेरे, मदनलाल धिंगरा अशा सगळ्यांना फासावर लटकवलं. आणि या सगळ्यांपेक्षा मा भयानक शिक्षा जर कुणाला दिली असेल तर ती सावरकरांनी. फासावर लटकवण्यापेक्षाही भयानक शिक्षा 50 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा, 2 जन्मठेपा. ब्रिटिश कधी प्रामाणिकपणे वागले नाही, त्यांच्या स्वतःच्या कायद्याला सुद्धा त्यांनी धाब्यावर बसवलं आणि त्यांनी भारतीयांबरोबर व्यवहार केले. त्या काळामध्ये जगामध्ये कुठल्याही कायद्यामध्ये जन्मठेप ही 15 वर्षांची असायची आणि सर्वसाधारणपणे जगाच्या कुठल्याही देशाच्या कायदा असं सांगतो की समजा एखाद्या गुन्हेगारावरती 4 गुन्ह्यांसाठी 4 वेगवेगळ्या शिक्षा जर त्याला झाल्या, एका गुन्ह्यासाठी 10 वर्षाची शिक्षा झाली, एका गुन्ह्यासाठी 2 वर्षाची शिक्षा झाली, एका गुन्ह्यासाठी 20 वर्षांची शिक्षा झाली, तर भोगताना सर्वात मोठी जी शिक्षा असते तीच एक भोगली की सर्व शिक्षा त्याच्या अंतर्भूत असतात हा जगाच्या प्रत्येक देशाचा कायदा आहे. असं कधी नसतं की 1-2 वर्षाची शिक्षा भोगायची, मग 1-9 वर्षाची भोगायची, मग 1-7 वर्षाची, मग 22 वर्षाची, असं कधीही कुठेही नसतं. सर्वात मोठी जी असते 20 वर्षाची ती एक शिक्षा भोगली की सगळ्या शिक्षा त्याच्या अंतर्भूत येतात. फक्त असा एकमेव माणूस आहे जगाच्या पाठीवरती, असा एकमेव कैदी आहे जगाच्या पाठीवरती की ज्याला 2 जन्मठेपा वेगवेगळ्या भोगायला सांगितलं. ज्या ब्रिटिशांना सभ्यतेचं प्रतीक एकेकाळी मानलं जात होत त्या सभ्यतेचे बुरखे घालून ही सगळ्या ब्रिटिशांनी अमानुषपणाचा त्रस केला. आज अख्खं जग बदललंय, आज ब्रिटिशही बदलायला लागले, त्यांनाही कळून चुकले. आज तरी भारतीय वंशाचा माणूसच या देशाचा पंतप्रधान झालाय, इतकं जग बदललं. आज हिंदू म्हणजे साधं विमानतळावर तुम्ही कुठल्याही देशात गेला तर तुमच्या पासपोर्टवर तुम्ही हिंदू आहात हे कळल्यानंतर तुमच्याकडं संशयाने पाहिलं जात नाही. ही हिंदू या 2 अक्षरांची ताकद आहे. कोण आहोत आपण, काय आहोत आपण, कशासाठी आहोत आपण, सावरकर हे प्रश्न सातत्याने स्वतःला विचारायचे आणि आपल्या बरोबरच्या प्रत्येक माणसाला विचारायचे. प्रत्येकाला सांगायचे की हा शोध पहिल्यांदा घ्या की तू कोण आहेस, तू काय आहेस, तुझ्या जगण्याचं प्रयोजन काय, का जगतोयस तू, जगण्याचं उद्दिष्ट काय. आजही या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे नाही. आजही आपल्याला मी हिंदू आहे म्हणजे मी नेमकं काय आहे माहीत नाही. धर्म या शब्दाची व्याख्या माहीत नाही आणि तिथे धर्मच माहीत नसतो तिथे निधर्म कसा करणार, जिथं धर्मच माहीत नसतो तिथं अधर्म कसा करणार, आणि धर्मच कळला नाही की मग मुसलमान धर्म कळणार नाही, मग इस्लाम धर्म कळणार नाही, मग ख्रिस्ती धर्म कळत नाही, मग सगळं आपण गोंधळलेले परिस्थितीमध्ये असतो. कुणालाही फारस माहीत नाही. इंग्रजीमध्ये रिलिजन म्हणतात धर्माला,
इंग्रजीतला शब्द आहे रिलिजन, पण इंग्रजी भाषाच मुळात घडगुजरी भाषा आहे. कुठल्याही भाषेचा मला अपमान करायचा नाही, पण प्रत्येक भाषेमधले जी न्यून आहे, ज्या कमतरता आहेत, त्या दाखवल्या पाहिजेत. त्या दाखवल्यानंतर कळतं की मराठी भाषा ही जगातली सर्वश्रेष्ठ का आहे. असा कुठला विषय नाही तात्यारावांनी हाताळला की ज्या विषयावर माणसाने लिहिलेला नाही. भाषा शुद्धीवर माणसाने एक अख्खा मोठा ग्रंथच लिहून टाकला. हिंदुत्व नेमकं काय आहे, हिंदुत्व कशाला म्हणतात, हिंदुत्वाची व्याख्या, म्हणून एक हिंदुत्व नावाचा एक अख्खा ग्रंथच लिहून टाकला. 83 वर्षाचं आयुष्य जगला हा माणूस. 13 वर्षी अष्टभुजा देवीच्या समोर शपथ घेतली. किती वय होत? फक्त 13. आज आपल्या सगळ्यांना 13 वर्षाची मुलं असतील, किंवा ती आता त्या 13 मधनं पुढे येऊन मोठी झाली असतील, तर ती काय करत होती 13 वर्षी? आपण आपल्या आयुष्यात एकदा डोकावून बघा, आपण 13 वर्षी काय करत होतो, आपल्याला किती अक्कल होती 13 वर्षी, मुळात काय कळतं, किती काय कळतं. 7वी 8वीतली मुलं असतात, काय अक्कल होती आपल्याला? देशाचा इतिहास, देश, धर्म, पारतंत्र, स्वातंत्र्य, हे काही कळण्याचं भय नाही आहे 13. कुठून ठेणगी? मी काही म्हणतो ना, मी नेहमी म्हणतो की संत ज्ञानेश्वर, समर्थ रामदास, एकनाथ महाराज, नामदेव महाराज, तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, बाजीराव पेशवा, सावरकर, टिळक, गांधी, हे सगळे एका विशिष्ट हेतूने जन्माला आलेले आत्मे आहेत. हे नॉर्मल माणसं नाहीत. या सगळ्या महापुरुषांचं जर कार्य बघितलं, चरित्र पाहिलं, वाचलं, तर तुमच्या लक्षात येईल की कुठलाही विद्वान, प्रचंड शिकलेला माणूस हे असं करू शकत नाही. हे कुठल्या शाळेमध्ये, कुठल्या महाविद्यालयामध्ये जाऊन हे शिकून करता येत नाही. हे जन्माला यावं. परमेश्वर काही हेतूने काही माणसं जन्माला घालतो. जे भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणाला होता की यदा यदा धर्म शिकला निर्भवति भारत, की मी पुन्हा पुन्हा जन्माला येईल, की पुन्हा पुन्हा तो ह्याच रूपांमध्ये जन्म घेतोय. शेवटी त्याला पृथ्वीवर यायचं तर एका मनुष्य रूपातच यावं लागतं. श्रीराम बनूनच आला, श्रीकृष्ण बनूनच आला. तसाच एक परमेश्वरी अंश असलेला एक माणूस जन्माला आला 1883 रोजी. बरोबर 1883 काय म्हणजे टायमिंग्स असतात ना इतिहासामध्ये, डोकावल्यानंतर तुम्हाला एक टायमिंगच महत्व कळेल, एक गंमत वाटेल तुम्हाला. काय होतं, ही महापुरुष जन्माला येतात, त्या जन्माला येण्याच्या आधीचा भारत थोडासा सांगणं फार गरजेचं आहे. कुठल्या पार्श्वभूमीवर सावरकर जन्माला आले, कुठल्या पार्श्वभूमीवर शिवाजी महाराज जन्माला आले, कुठल्या पार्श्वभूमीवर बाजीराव जन्माला आला, कुठल्या पार्श्वभूमीवर लोकमान्य टिळक जन्माला आले, फार महत्वाचं आहे. इतिहास, भूतकाळ काय करायचे ते इतिहासामध्ये, इतिहासाची मडी कशाला तो उकरून काढायची. आता बघा ना, 2023 मध्ये कसं जगायचं. आता पुढे आपण पारतंत्र्यात आहोत, आता पुढे आपण गुलामीत आहोत, आता पुढे घोड्यावर बसून लढायचं. आम्हाला काय करायचं ते, आम्हाला आमचं भविष्य बघायचं. आम्हाला भरपूर पैसा कमवायचा आहे. मॅनचेस्टर मध्ये बंगला बांधलाय, मला लंडन मध्ये, मला लीड्स मशीन काय आहे ते प्रत्येक गावात विचारायला. मला अफाट पैसा कमवायचा आहे, हे माझं उद्दिष्ट आहे. मला जे मनात येईल ते विकत घेता आलं पाहिजे. गाड्या पाहिजे, दरवाज्यामध्ये 4 मर्सिडीज आणि अशा सगळ्या
अत्याधुनिक गाडी आली बाजारात की मला घेता आली पाहिजे एवढं श्रीमंत व्हायचं आम्हाला दास का झालो आपण असे. सावरकर श्रीमंत होऊ शकले नसते. बावीस हजार पृष्ठांचं साहित्य लिहिणारा माणूस आहे. 1906 साली याच इंग्लंडमध्ये येऊन 1910 पर्यंत 5 वर्ष शिक्षण घेऊन बॅरिस्टरची पदवी पास झालेला माणूस आहे हा. 1910 बॅरिस्टर झालेला माणूस आहे हा. इंग्लंडमध्ये येऊन शिकलेला. वय किती होत बॅरिस्टर झाला तेव्हा? 27 वर्षाचा एक तरुण बॅरिस्टरची पदवी ग्रहण करतो, शिकतो. मग लंडनच्या युनिव्हर्सिटीमध्ये त्याला बोलवण्यात येत, त्याला सांगण्यात येत की तू बॅरिस्टर की पास झालायस. त्या काळामध्ये ब्रिटिशांचा बॅरिस्टर होणं म्हणजे युरोपातले सर्व दरवाजे तुमच्यासाठी खुले होते. अपॉर्च्युनिटीज म्हणतात ना, त्या अशा अख्खा युरोप तुम्हाला वेलकम करायला तयार असा काळ होता 1910 बरोबर 113 वर्षापूर्वी. तेव्हा बॅरिस्टर झालेला मुलगा 27 वय एक्झॅक्ट असं वय आहे सगळे मोहाचे क्षण आयुष्यामध्ये येणार. पैशाचा मोह, सुंदर स्त्रीचा मोह, धनधान्याचा मोह, एक्झॅक्ट मोहात पडायचं वय आहे. एक्झॅक्ट पाय घसरण्याचं वय त्यात बॅरिस्टर झाले. देश पारतंत्र, जे देशावर राज्य करतायत त्यांच्या देशात येऊन शिकलाय. ज्या हिंदुस्थानात येऊन इथे शिकतोय तो हिंदुस्थान ज्या राणीच्या अंडर आहे त्या राणीच्या देशात त्या राणीच्या शहरात उभा आहे त्याच युनिव्हर्सिटीमध्ये. समोर सगळे प्राध्यापक बसलेले ते सांगतायत एका 27 वर्षाच्या तरुणाला 1910 साली काय सांगताय की तू बॅरिस्टर झालायस. ही बॅरिस्टरची पदवी जर तुला हवी असेल तर तुला या कागदावरती सही करावी लागेल. काय लिहिले कागदावर विचारतो की नाही? ते कागदावर लिहिलेलं आहे की ही बॅरिस्टरची पदवी ब्रिटिशांची तुला दिल्यानंतर तू ब्रिटिशांच्या विरोधात एक अवाक्षर पण काढायचं नाही. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये भाग घ्यायचा नाही. जाहीरपणे कुठेही ब्रिटिशांच्या विरोधात एक चकार शब्द काढायचा नाही. हे असं या कागदावर लिहून दे. तुला बॅरिस्टरचं सर्टिफिकेट देतो. हे सर्टिफिकेट युरोपामध्ये कुठल्याही ठिकाणी जाऊन तू उत्तम वकिली करू शकतोस. तुला फार मोठमोठ्या हुद्द्यांवरती नोकऱ्या मिळतील. एक अत्यंत सुखमय व एक अत्यंत चैनीचं असं आयुष्य तू जगू शकशील. त्याच्यावर विनायकानं उत्तर देतो. सामर्थ्य माणसाचं बुद्धीच्या स्वतःच्या बुद्धीवरती किती विश्वास असेल, मनोबल कुठल्या लेवलचं असेल, त्याच देशात उभा आहे, त्याच युनिव्हर्सिटीमध्ये उभा आहे आणि त्यांना हा उत्तर देतो. तुम्हाला काय वाटतं? हा जो सर्टिफिकेट नावाचा कागद आहे हा कागद मिळवण्यासाठी मी बॅरिस्टर झालो. बॅरिस्टर कागद सर्टिफिकेट मिळाल्यावरच बॅरिस्टर होतो? नाही. 1906 पासून 1910 पर्यंत या 5 वर्षांमध्ये मी ज्ञान संपादन केलं तेव्हाच मी बॅरिस्टर झालो. तुमच्या या सर्टिफिकेटसाठी, तुमच्या या डिग्रीच्या एका फालतू कागदासाठी माझ्या देशाशी, माझ्या भारत मातेशी मी गद्दारी कधीही करणार नाही. आणि तो
कागद त्यांच्याच युनिव्हर्सिटीमध्ये त्यांच्या तोंडावर फेकून निघून आलो. बॅरिस्टरचं शिक्षण पूर्ण होऊनही डिग्री मिळाली नाही. इंडिया हाऊसमध्ये राहायला श्यामजी कृष्ण वर्माने बांधलेलं खास भारतीय विद्यार्थ्यांसाठी जे जे शिकायला येतात, तुम्ही कदाचित सगळ्यांनी बघितलं पण असेल. इतिहास फार महत्वाचा असतो. जे देश इतिहास विसरतात त्यांचा भूगोल बिघडतो. ऐंशी दशलक्ष पर्वत हे हिंदुस्थानचं क्षेत्रफळ होत. किती? 82 दशलक्ष पर्वत. त्यावेळेच मोजमापाची ती परिमाण आहे. आज हिंदुस्थान किती शिल्लक राहिला जो आज आहे 2023 मध्ये? फक्त 32 दशलक्ष. का झालं असं? भूगोल बिघडला, इतिहास विसरला. आम्ही इतिहास विसरलो, आमचा भूगोल बिघडत गेला. अफगाणिस्तान आमचं होतं, म्यानमार आमचं होतं, नेपाळ आमचं होतं, श्रीलंका आमचं होतं, पाकिस्तान आमचं होतं, बांगलादेश आमचं होतं, भूतान आमचं होतं. एवढा विशाल असा पसरलेला हिंदुस्थान हिमालयाच्या पर्वतरांगा लाभलेला जगातला एकमेव देश. डोंगर दऱ्या बारमाही 24 तास कधीही न आटणाऱ्या 7 नद्या, ज्या नद्यांमुळे आपली ओळख हिंदू भाषी आहे. म्हणून आपल्या हिंदूंच्या कुठल्याही मंगल कार्याची सुरुवात ही एका विशेष मंत्राने होते. आता इंग्लंडमध्ये भटजी मिळतात की नाही मला माहित नाही, पण तुम्ही निदान कॅसेट तरी लावत असाल. सगळ्या पूजेच्या आधी कॅसेट मिळतात, कॅसेट लावून पूजा करत असाल. जवळजवळ आपल्या सगळ्या महाराष्ट्र मंडळ, कालच आमची झूम मिटिंग झाली त्यात असं माझ्या लक्षात आलं की गणपती सगळे लोक बसवतात. कुठल्याही मंगल कार्याची सुरुवात हिंदूंच्या एकाच मंत्राने होते. गंगेचे यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सिन्निधिं कुरु. गंगेचे यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी 7 नद्या, 7 सिंधू. कधी अटक नाही, कधीही अटक नाही. या 7 नद्यांची राणी नदी सिंधू नदी, म्हणून त्याला 7 सिंधू म्हटलं जायचं. सचा अपभ्रंश होतो, सप्ताचा हप्ता होतं, सरस्वतीचं हर हवती होतं, तसं सप्त सिंधूचं हप्त हिंदू झालं. आणि या 7 सिंधूच्या काठावर बसलेल्या समुदायाला हिंदू म्हणून ओळखलं जाऊ लागलं. हा जगभर धर्माधर्म या शब्दाने भयंकर मोठा. म्हणजे जगभर जी काही आज राडे चालू आहे, युद्ध चालू आहे, ही सगळी या धर्म या 2 अक्षरांच्या भोवती चालू आहे. हा संपूर्ण जगावरती एक प्रचंड मोठ असं संकट आहे, ते म्हणजे इस्लामीकरणाचं प्रचंड मोठं संकट आहे. अख्खा युरोप हादरलेला आहे. फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड सगळे देश हादरून गेलेले आहेत. इतकं भयानक पद्धतीने इस्लामीकरण सुरू आहे. का सावरकर हिंदुत्ववादी झाले, कधी झाले, कधी त्यांनी हिंदुत्वाचा अभ्यास केला, कधी त्यांनी हिंदू धर्माचा अभ्यास केला. 1857 स्वातंत्र्य समर हे वयाच्या 24व्या वर्षी इंग्लंडमध्येच लिहिणारा हा माणूस 1857 स्वातंत्र्य समर जर वाचलं तर हिंदू मुस्लिम ऐक्याचं जोरदार समर्थन करणारा होता विनायक.
प्रखर हिंदुत्ववादी नव्हता. जे सर्वसाधारण आपण एअर कंडिशन केबिन मध्ये बसून जे आज म्हणतो ना सर्वधर्म सारखेच असतात. कारण आम्हाला काहीच माहित नसतं. आमची पोरगी लव जिहाद मध्ये पळवून नेलेली नसते म्हणून आम्हाला सगळे याकूब मेरा याकूब बहुत अच्छा आहे असंच आपण म्हणत असतो. जो या दिवशी पोरगी पळवली जाते त्या दिवशी कळत. काय हे धर्म? इंग्लिश मध्ये त्याला रिलीजन म्हणतात. मग अशी म्हणतात रडगुजरी भाषा आहे. सर्वात भाषा उत्तम कुठली? जशी बोलतो तशी लिहितो आणि जसं लिहितो तसं बोलतो. देवनागरी लिपी सारखी जगात लिपी नाही. काय देवनागरी लिपी? स्वर वेगळे, व्यंजन वेगळे. हिंदुस्थानचं प्रत्येक गोष्ट, हिंदुस्थानची प्रत्येक चाला चाली रीती या अत्यंत सायंटिफिक, विज्ञाननिष्ठ, विज्ञानाच्या कसोटीवर जाऊन सुलाखून घेतलेले. एकही गोष्ट अशी तुम्हाला मिळणार नाही जी अंधश्रद्धेतून आलेली आहे, जी पारंपरिक आलेली नाही. अजिबात साधी गोष्ट आहे. एक यू नावाचा स्वर आहे इंग्लिशमध्ये. काय? यू. किती दडगुजरी भाषा. याचं उत्तम उदाहरण सावरकर. बरं मी जे बोलतोय ते सगळं सावरकर बोललेलं आहे बरं का, शरद पोंक्षे नाही. मी ते जेवढं सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करतोय तेवढा करतो. एक यू नावाचं स्वर आहे इंग्लिशमध्ये. त्याला इकडं दोन व्यंजन बसतेत इंग्लिशमध्ये, इकडं दोन व्यंजन बसते. इकडं बसतात पी आणि टी. युला म्हणालो आपण उठ, त्या दोघांच्या मध्ये जाऊन बस. पी आणि टीच्या मध्ये युला सांगितलं जाऊन बस, तो बसतो. काय होत? उठ म्हणजे युचा उच्चार तिथे काय होतो? ऊ. त्याला म्हणा उठ. आता सी आणि टी मध्ये जाऊन बस. ते सी आणि टी मध्ये जाऊन बसतो. उच्चार काय होतो? कुठलं लॉजिक आहे? हे कुठलं लॉजिक झालं? एक काहीतरी ठरवा ना. कटपट किंवा कुटकुट. ही धडगुजरी भाषा, धडगुजरी कॅलेंडर. दुर्दैव असं आहे की ही भाषा आमच्या बोडक्यावर बसली. जगातली सर्वश्रेष्ठ भाषा असं आम्हाला वाटायला लागलं, जी आमची ओरिजिनल सगळ्यातली सर्वश्रेष्ठ भाषा असून आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. दुर्लक्ष का केलं? कोणी करायला भाग पाडलं? ब्रिटिशांनी. ब्रिटिशांनी नेमकं काय केलं माहितीये का? सावरकरांचा सर्वात मोठा आक्षेप ब्रिटिशांवर कशासाठी आहे? त्यांनी फार महत्वाच्या दोन गोष्टी केल्या. एक अस्मिता नावाची गोष्ट असते. प्रत्येक माणसाची अस्मिता जागी होती. महाराष्ट्राची अस्मिता, हिंदुस्थानची अस्मिता, इथे राहत असाल तर इंग्लंडची अस्मिता, मँचेस्टरची अस्मिता, मँचेस्टर मराठी मंडळाची अस्मिता. ही अस्मिता काय बनकडे बाई आहे का? काय आहे अस्मिता? कशाला म्हणतात? तुम्हाला नक्कीच माहित असेल. वाटलं नाव ठेवलं नवरे ठेवत. एखादी अशी गोष्ट आम्हाला जेव्हा ज्ञात होते जी आम्हाला माहीत नसते, अशी एखादी गोष्ट इतिहासातली जेव्हा आम्हाला ज्ञात होते, आम्हाला पहिल्यांदाच कळते आणि ती कळल्यानंतर ऊर भरून येतो, डोळे विस्फारतात, चेहऱ्यावर प्रचंड अभिमान निर्माण होतो, त्याला अस्मिता म्हणतात. अगदी साधी गोष्ट. आपल्या सगळ्यांना हे शिकवलं गेलंय, विमानाचा शोध कोणी लावला? राईट्स बरोबर. अभिमान वाटावा असं काही वाटत नाही. राईट्स आम्हाला आमचा कधीच वाटत.
पण जर तुम्हाला हे सांगितलं, खरा इतिहास सांगितला, त्याच्या मागचं खरं सत्य सांगितलं की राईट्स मार नंतर आला, सगळ्यात पहिल्यांदा या जगातलं पहिलं विमान मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर तळपदे नावाच्या माणसाने लोकमान्य टिळकांच्या उपस्थितीत पहिलं उड्डाण केलं हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा तळपदे मराठी माणूस हा सांगतो. आणि जो आपल्याला हे भूल भरून येतो, जो चेहऱ्यावर प्रचंड अभिमान येतो, डोळे असे विस्फारतात, ते जे काही होतं त्याला अस्मिता म्हणतात. तुम्हाला बघून सतत तुमच्या घरात माणसं अशी असतील, त्यांना बघितलं की डोळे भरून आले. गप्पत करतोय, माफ करा. ही अस्मिता जागी होणारच नाही याची तरतूद केली पहिल्यांदा ब्रिटिशांनी 14व्या 15व्या शतकामध्ये. अख्खं जग, अख्ख्या जगातले विद्यार्थी भारतामध्ये विद्यापीठांमध्ये शिकायला येत होते. तक्षशिला, नालंदा, त्या खिलजीने जेव्हा नालंदा जाळलं, नालंदा जाळलं, विद्यापीठ जाळलं म्हणजे भिंती जाळल्या का? नाही, ग्रंथ जाळले. एक खिलजी येतो, आक्रमण करतो आणि एक संस्कृती संपवण्याचा प्रयत्न करतो. संस्कृती संपते कधी? जेव्हा त्या संस्कृतीचं सर्व ज्ञान विज्ञान ज्या ग्रंथांमध्ये असतं ते ग्रंथ जाळून टाकायचे. खिलजीने नालंदाला आग लावली. असे किती ग्रंथ होते नालंदा विद्यापीठामध्ये, ती आग किती दिवस जळत होत नालंदा विद्यापीठ, 1 महिना 30 दिवस जळत होत. इतके लाखो ग्रंथ एका नालंदा विद्यापीठामध्ये होते. ब्रिटिशांनी 1857 स्वातंत्र्य समर आपण हरलो, ते हरल्यानंतर पहिल्यांदा ब्रिटिशांनी मॅकॉले नावाचा अधिकारी ब्रिटिश पार्लमेंट मध्ये नियुक्त केला, त्याची एक समिती नियुक्त केली आणि ती भारतामध्ये पाठवली आणि त्याला सांगितलं की आता हा संपूर्ण देश आपल्या अंडर आलेला आहे, आपल्या कब्ज्यामध्ये आलेला आहे, आता इथे आपल्याला वर्षानुवर्ष राज्य करायचंय. तर राज्य करण्यासाठी इथे आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतील, कारण आपल्याला पण राहायचंय. ब्रिटिशांनी तारा यंत्र चालवले, टेलिफोन चालू केला, रेल्वे, काही भारतीयांवर उपकार केलेले नाहीत. त्यांना तिथे राहायचं, त्यांना तिथे राज्य करायचं. दिल्लीतला व्हॉइसराय मुंबईपर्यंत काय बैलगाडी येणार का? आता घोड्यावर येणार? स्वतःच्या सोयीसाठी केलं आणि दाखवलं मात्र असं की भारतीय किती मागासलेला हा भयानक देश आहे. त्या देशामध्ये ज्ञान विज्ञान हे शब्दही ज्यांना माहीत नाही अशा पद्धतीचे भयानक गरिच्छचित्र हिंदुस्थानचं निर्माण केलं. तो मॅकॉले 3-4 वर्षे फिरला संपूर्ण हिंदुस्थानामध्ये आणि मग त्यांनी जो रिपोर्ट सादर केला ब्रिटिश पार्लमेंटमध्ये तो असा होता की तो म्हणाला या देशावर राज्य करणं एकदम सोपं आणि एकदम अवघड आहे. एकदम अवघड अशासाठी आहे की यांच्याकडे काय नाही असं नाहीच आहे. अणुबॉम्ब कसा बनवायचा इथपासून सर्वच ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान या देशामध्ये या ग्रंथांमध्ये लपलेलं आहे. इथल्या विद्यालयामध्ये शिकवलं जात आणि हे सर्व ज्ञान विज्ञान एकाच भाषेत आहे, ती भाषा आहे संस्कृत. जर ही भाषा इथल्या लोकांना शिकवत राहिलो, वंश परंपरेने भारतामधली माणसं सतत पुढच्या पिढ्यान पिढ्या संस्कृत शिकत राहिली, तर संस्कृत जर मला शिकता शिकवलं असेल, मला लिहायला वाचायला आणि बोलायला जर संस्कृत येत असेल, तर मी संस्कृत कुठलाही ऋग्वेद काढला, यजुर्वेद काढला, कुठली उपनिषद काढली, भगवद्गीता काढली, मला अर्थ कळायला वेळ लागत नाही, कारण मला संस्कृत येतं. मग मॅकॉले म्हणाला आता आपण 1860-62 नंतर संपूर्ण हिंदुस्थानमध्ये जी एज्युकेशन सिस्टीम ब्रिटिशांना राबवायची, त्या एज्युकेशन सिस्टीममधनं सगळ्यात पहिल्यांदा हद्दपार करायला पाहिजे ती संस्कृत भाषा.
ही संस्कृत भाषा आपण अशी हद्दपार करूया आणि त्या ठिकाणी इंग्रजी ही भाषा जगातली सर्वश्रेष्ठ भाषा आहे असं पुढच्या पिढ्यांपिढ्यांवरती बिंबवण्याचं काम करूया. तुमच्या मनामधली अस्मिता जागो होण्याची प्रोसेसच थांबली, कारण आपल्याला आता कळेल असंच आहे आमचं पुढच्या पिढ्या संस्कृत पासून वंचित झाल्या आणि त्यांच्या ठिकाणी आलं इंग्रजी भाषा. इंग्रजी भाषा आल्यानंतर इंग्रजीतले फिलॉसॉफर्स, इंग्रजीतले सेंट्स, इंग्रजीतले साहित्यिक हे आपोआप हिंदुस्थानामध्ये पेरले. मग आम्हाला शेक्सपियर मोठा वाटायला लागला, पण आम्हाला तुकाराम माहीतच नाही, आम्हाला भगवद्गीता कळलीच नाही, आम्हाला बायबल मोठं वाटायला लागलं. अत्यंत पद्धतशीर, अत्यंत ब्रिलियंट, म्हणजे ब्रिटिशांच्या बुद्धिमत्तेबद्दल काय बोलायचंच नाही. आणि त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा संस्कृत काढून फेकून दिली, ती फक्त ग्रंथांमध्ये अडकून पडली. 60-62 सालची जी एक पिढी होती ज्यांना संस्कृत येत होतं, ती 70-75 पर्यंत संपली. आणि मग 70-75 नंतर, 1870-75 नंतर संस्कृत न येणाऱ्या पिढ्या तयार. आणि मग असा एक नॅरेटिव्ह सेट केला गेला की परमेश्वराने गोऱ्या माणसाला राज्य करण्यासाठीच जन्माला घातले आणि आपल्यासारख्या कृष्णवर्णीयांना फक्त गुलाम म्हणून जगण्यासाठीच जन्माला घातले. भगवंताच्या ठिकाणी, परमेश्वराच्या ठिकाणी गोऱ्यांची पूजा होऊ लागली, पाया पडायला लागले. एखादा ब्रिटिश अधिकारी आला की खाडकन सगळेजण गावातले माणसं उभे राहायला लागले. असं एक अद्भुत डोक्यामध्ये बसलं की हा बापरे, हे साक्षात वर्ण स्वर्गात पाठवलेला आहे, काय अद्भुत आहे हा माणूस. त्याच्या पाया पडलं पाहिजे. एक माणूस मान वर करून बघायला तयार नाही, एक माणूस मान वर करून आवाज करायला तयार नाही, अशी मानसिकता पूर्ण 35-36 करोड तेव्हाची लोकसंख्या असलेल्या हिंदुस्थानींच्या मनामध्ये रुजवण्यामध्ये ब्रिटिश सरकार यशस्वी झाले. ह्या गोष्टीबद्दल सावरकरांना प्रचंड संताप. आणि दुसरी फार महत्वाची गोष्ट ब्रिटिशांनी केली, हिंदुस्थानच्या प्रत्येक सामान्य माणसाचा स्वसंरक्षणाचा अधिकार काढून घेतला. शस्त्र बाळगण्याची, शस्त्र बाळगण्याचं स्वातंत्र्य काढून घेतलं. तुम्ही परमिट शिवाय शस्त्र बाळगू शकत, आता तुम्हाला लायसन लागते. तुम्हाला जर एखादं शस्त्र ठेवायचं असेल तर तुम्हाला ब्रिटिशांच्या कडे अर्ज करावा लागतो. आणि मग जर त्यांना वाटलं की या माणसाला एखादं पिस्तूल, एखादी तलवार बाळगण्याची परवानगी देण्यात यावी, तर ते म्हणाले तरच ती मिळायला सुरुवात झाली. सगळ्यात पहिल्यांदा काय केलं, संस्कृत हद्दपार केली आणि भारतीयांना निशस्त्र बनवलं. आणि मग हजार निशस्त्र भारतीयांच्या समोर 10 ब्रिटिश पोलीस बंदूक घेऊन उभे असायचे, ते मात्र सशस्त्र असायचे, शस्त्रधारी असायचे. शस्त्रावर सतत विश्वास काय सावरकरांचा, का सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार या माणसाने सातत्याने केला, याचं एकमेव कारण आहे. हे फार महत्वाचं आणि मोठं कारण आहे की आमच्या लोकांचा वर्षानुवर्षांचा, हजारो लाखो वर्षांचा स्वसंरक्षणाचा, शस्त्र बाळगण्याचा अधिकारच काढून घेतला. आणि मग अशा मनस्थितीत असलेला हा देश मधली जवळजवळ 20-22 वर्ष स्वातंत्र्य वगैरे हे शब्दही उच्चारलेच जात नव्हते, अशा काळात एक माणूस इथे परत एकदा जन्माला आला. त्या माणसाचं नाव आहे वासुदेव बळवंत फडके. म्हणून त्यांना आद्य क्रांतिकारक,
वासुदेव बळवंत फडके त्यांनी पहिल्यांदा 1857 नंतर परत एकदा शस्त्र हातामध्ये घेऊन क्रांतीचा बिगुल वाजवला. मग एकातून एक माणसं परत सुरुवात झाली, ती परत चिंगारी, एकातून एक ठिणग्या पडायला सुरुवात झाली. चाफेकर बंधू वासुदेव बळवंत फडके जेव्हा शस्त्रांची प्रॅक्टिस शिकवायचे डोंगरावर जाऊन, बंदुका, तलवार, दानपट्टा, त्यांच्या ट्रेनिंग स्कूल मध्ये दोन विद्यार्थी होते. कोण? एक होता बाळ गंगाधर टिळक आणि एक होता ज्योतिबा फुले. पण प्रचंड दोन विद्वान माणसं एकत्र एका ज्ञानात दोन तलवारी राहत नाही, त्यामुळे बाळ गंगाधर टिळकांचे आणि वासुदेव बळवंत फडक्यांचे ठिणग्या उडायला सुरुवात झाली आणि बाळ गंगाधर टिळक तिथं बाहेर आले. आणि त्याच काळामध्ये प्लेगची साथ आहे, जसं आता आपल्याकडे कोरोना आला, एक्झॅक्ट तसं प्लेगच्या साथीमध्ये भयानक उच्छाद मांडला आणि प्लेगच्या निवारणाच्या नावाखाली ब्रिटिशांनी हैदोस घालायला सुरुवात केली. प्लेगच्या निवारणासाठी रँड नावाचा एक अधिकारी नेमला आणि त्यांनी त्या प्लेगच्या साथीचा यथेच्छ गैरफायदा घेतला. प्रत्येक घरामध्ये घुसायचं, आपल्याला आवडणाऱ्या स्त्रियांना मुलींना उचलायचं, रेप करायचे, पुरुषांना ठार मारायचं, कोणालाही कुठे फेकून द्यायचं, संसार उद्ध्वस्त करायचे. आणि हे सगळं चित्र बघितल्यानंतर चाफेकर बंधू लोकमान्य टिळकांना भेटले आणि म्हणाले की काय टिळक महाराज, याच्या विरोधात काही करणार की नाही? त्याच्यावर टिळक म्हणाले मला काय करायचं ते मी करतो, फक्त मी तुम्हाला तरुणांना एक प्रश्न विचारू इच्छितो की इतकं सगळं झाल्यावर रँड जिवंत कसा? एवढं बोलून टिळक निघून गेले. चाफेकर बंधूंना जो मेसेज मिळायचा तो मिळाला की अच्छा, म्हणजे टिळकच सांगतायत की रँडला संपवलं. आणि मग चाफेकर बंधूंनी रँडचा वध केला. चाफेकर बंधूंनी रँडचा वध केला, चाफेकर बंधूंना फासावर लटकवण्यात आलं. त्या काळामध्ये अशा इमिजिएट बातम्या एका मिनिटात अमेरिकेतली, इंग्लंडमधली बातमी मुंबईत पोचते. ऑन दी स्पॉट आपल्याला सगळ्या लाईव्ह टेलिकॉस्ट बघायला मिळतं. असलं काहीही नव्हतं, एखाद्या शहरामध्ये एखादी घटना घडली की 3-4 दिवसांनंतर एखादं वर्तमानपत्र कुठल्या तरी दुसऱ्या शहरामध्ये जायचं, त्याच्यात एक बातमी वाचायला मिळायची. 22 जून 1897 चाफेकर बंधू, खूप जण त्याचा उच्चार चाफेकर करतात, तो चुकीचा आहे. चाफेकर आहे बरं का, चाप हे गाव आहे कोकणात, त्याच्यावरनं ते पडले नाव चाफेकर. 3 सख्खे भाऊ आणि त्यांचा एक मित्र गोखले असे चौघजण एकाच दिवशी फासावर लटकले. जगातलं एकमेव उदाहरण आहे बरं काय पृथ्वी तलावरचं, की एकाच घरातले 3 सख्खे भाऊ रँडच्या वधाच्या गुन्ह्यासाठी फासावर लटकले. असे जगात 3 भाऊ एकाच दिवशी लटकलेलं दुसरं उदाहरण नाही. आणि दुसरं अजून एक उदाहरण पण हेच कुटुंब आहे, एकाच दिवशी एकाच घरातल्या 3 तरुण मुली विधवा झाल्या. ही चाफेकरांना जे फासावर लटकलं त्याची 3-4 दिवसानंतर बातमी पसरली. ती नाशिक मधल्या एका भूर नावाच्या गावामध्ये ती बातमी एका वर्तमानपत्रात छापून आली. ज्या भगूर मध्ये एक मुलगा जन्माला आलेला होता ज्याचं नाव आहे विनायक दामोदर सावरकर, 1883 एडनला वासुदेव बळवंत फडके प्राण सोडतात, इकडे जन्माला येतो विनायक दामोदर सावरकर. चाफेकर बंधू फासावर लटकवतात आणि इकडं त्या खुनाची बदला घेण्यासाठी हा 13 मुलगा उभा राहतो, बातमी वाचतो, धावत 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 घरी येतो, धावतून दरवाजा उघडतो, देवघरामध्ये जातो आणि देवघरामध्ये ठेवलेल्या अष्टभुजा देवीच्या मूर्तीसमोर नतमस्तक होतो, डोकं टेकवतो. किती वर्षाचं पोर आहे? 13. आणि मग शपथ घेतो, मारिता मारिता मरे तो सुंदर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पुन्हा एकदा या भूमीवरती शिवराज्याभिषेक करेन किंवा चाफेकर बंधूंसारखा फासावर लटकेन, पण आता थांबणार नाही. 13 वर्षाचं पोर
काही माहीत नाही. काय काय कळतं 13 वर्ष. मारिता मारिता मरे तो झुंजे, फुकटचा मरणार नाही ही शपथ घेतो. काही काळ शांत जातो. त्यांच्या त्या खंडामध्ये असं लिहिले वर्णन केलेलं आहे की काही क्षणांनंतर त्याला असा भास झाला विनायकाला की कोणीतरी आपल्या मस्तकावर हात फिरवला. ताडकन उठून बघितलं, त्याला वाटलं कोणी आजी कोणी आई बी आहे का, तर कोणी नव्हतं घरामध्ये, त्या देवघरामध्ये कोणी नव्हतं. आणि त्यांनी डोक्याला तिथे हात फिरवल्याचा भास झाला, तिथे त्यांनी हात लावला तर त्याच्यावरती चाफ्याचं फूल होत. चाफा म्हणजे वैराग्य, चाफा म्हणजे भक्त त्याग. देवीने आशीर्वाद दिलेला होता पण त्याचबरोबर हा संकेतही दिला होता की संपूर्ण आयुष्याचं वैराग्य होणार, एक कणभरी सुख तुला लाभणार नाही. आणि तिथून या मुलाच्या आयुष्याची सुरुवात झाली. अफाट कर्तृत्व. प्लेगच्या साथीमध्ये 2 वर्ष शाळेची वाया गेली. आई लहानपणीच गेलेली होती, वडील त्या प्लेगच्या साथीत गेले, मोठा भाऊ बाबाराव सावरकर प्लेगची लागण झाली, धाकटा भाऊ नारायण प्लेगची लागण झाली. शेजाऱ्या पाजाऱ्यांनी विनायकाला होऊ नये म्हणून त्याला उचलला, गावाबाहेरच्या एका मंदिरामध्ये नेऊन ठेवला. काही दिवस त्या मंदिरामध्ये एकटाच होता प्रोग्राम. मनामध्ये विचार काय होते, आई गेलेली आहे, वडील गेलेले आहेत, मोठा भाऊ आणि धाकटा भाऊ हे जे 2 नातलग आहे ह्यांनाही प्लेगची साथ लागलेली आहे, लागण झालेली आहे. हेही दोघं जर गेले तर आता या जगात माझं कोणीच नसेल. पण सुदैव हे दोघं प्लेग म्हणून वाचले आणि बाबाराव त्या पोराला परत घेऊन आले. या सगळ्या भानगडीमध्ये इतका संसाराचं उद्ध्वस्त झालेलं होतं, सगळी हजारो कुटुंब उद्ध्वस्त झालेली होती. शिक्षणाचं काय करायचं, मोठ्या भावाला लक्षात येतो की आपल्या घरामध्ये जो भाऊ माझा जन्माला आला ना धाकटा आहे, काहीतरी वेगळं आहे जन्माला आलं, हे वेगळं काय, काहीतरी घडलं असेल ना. पोराचे पाय पाळण्यात दिसतात. त्यांच्या घरामध्ये एक वर्ल्ड हिस्ट्रीचा एक ग्रंथ होता असा फळीवर ठेवलेला. वाचनाची प्रचंड आवड, जे दिसला कागद की वाचायचं, दिसलं की वाचायचं. तो वर्ल्ड हिस्ट्रीचा ग्रंथ काढला या मुलांनी, वाचायला सुरुवात केली. नेमकं पहिलं पान इतकं जीर्ण होऊन कुठेतरी पडलेलं होत, तरी मोठ्या भावाला भंडावून सोडलंय पहिलं पान कुठे आहे मला सांग. हिस्ट्री जी लिहिली आहे, जगाच्या इतिहास जो लिहिलेला आहे या पुस्तकामध्ये, त्याचं पहिलं पान हवंय मला. कुठून सुरू झाला, दुसऱ्या पानापासून वाचायला मिळतंय मला. पहिल्या पानावर काय लिहिलं बघायचं, त्याच्या आधी काय झालं. बाबा म्हणाले, अरे बाबा तुम्हाला डोकं खाऊ नको, ते कुठेतरी पडलं असेल, ते किती जुना पुस्तक आहे. खूप शोधलं त्यांनी, नाही मिळालं पहिला पान. अस्वस्थ झाला. 5-6 दिवस डोक्यामध्ये एकच चालू, पहिल्या पानावर जगाचा इतिहास काय असेल. हे वयाच्या 13व्या वर्षीच्या पोरात त्या डोक्यातले विचार चालले बरं का. मग 7-8 दिवसांनी स्वतःच उत्तर शोधून काढलं. आणि मग भावाला जाणार, मी तुला सतावलं खूप, पहिलं पान कुठे आहे, पहिलं पान कुठे आहे. पण माझ्या मनामध्ये आत्ता एक विचार आला, समजा पहिलं पान मिळालं तर पहिलं पानावरच जगाचा इतिहास सुरू झाला असेल का, त्याच्या आधी काहीतरी असेल ना. ते मिळालं त्याच्या आधी काहीतरी असेल. श्रीकृष्ण सापडला पण श्रीकृष्णाच्या आधी काय होतं, राम सापडला रामाच्या आधी काय होतं, हे कुठलं आहे आधी आधी आधी, ह्याला काय एंड आहे की नाही, हे कुठे जाऊन संपणार आहे. आणि मग इतिहासाची गोडी लागली आणि मग हिंदुस्थानचा इतिहासाचं मिळेल तिथं जायचं आणि लायब्ररी जायचं, कुठे मिळेल तिकडे कुणाच्या घरी जायचं आणि इतिहासाची पुस्तकं वाचायला सुरुवात केली. आपल्या साध्या आपल्या व्यक्तिगत आयुष्यात सुद्धा इतिहास फार महत्वाचा असतो. सगळेजण समोर बसलेले कोणी 52, 45, 40, 30, 35, 60 अशी माणसं आहेत सगळी. आपण आपला पण इतिहास आहे ना. इतिहासाची मडी कशाला उकरून काढायची, फार उकरून काढावी लागतात. इतिहास कळला नाही, भूतकाळ कळला नाही तर भविष्यात काय करायचं ते ठरवता येत नाही.
आतापर्यंत आयुष्य मी व्यक्तिगत आयुष्याबद्दल बोलते, आतापर्यंत आयुष्य मी कसं जगलो, मी काय काय चुका केल्या, त्याचे मला किती भयानक परिणाम भोगावे लागले, किती नुकसान झालं, ते मला पुढे करायचं नाहीये हे मला कधी कळतं, जेव्हा मी अंतर्मनाने विचार करतो की गेल्या 50 वर्षात काय घडलं, म्हणजे भूतकाळ डोकावावंच लागतं. देशाचा सुद्धा असा इतिहास आहे. मग त्या इतिहासामध्ये सावरकरांच्या लक्षात आलं की ब्रिटिशांनी पहिलं काय केले, निशस्त्र केलं, आणि दुसरं काय केले, या संस्कृत भाषेला हद्दपार केलं. हे परत आणणं फार गरज आहे. आणि जोपर्यंत आपण निशस्त्र आहोत तोपर्यंत आपण कधीही जिंकू शकत नाही, देशाला स्वातंत्र्य कधीही मिळू शकत नाही. साक्षात संत तुकाराम महाराज पण म्हणतात, जो एक संत आहे, जो निशस्त्र आहे, जो अहिंसेचा पुजारी आहे, तो पण म्हणतो की शस्त्राविण स्वातंत्र्य कोणा न मिळे, रक्ताविण स्वातंत्र्य कोणा न मिळे. आम्हाला एक मंत्र शिकवला जातो, अहिंसा परमो धर्म, अर्धाच मंत्र जाणीवपूर्वक शिकवला जातो, आमच्या बोडक्यावर मारला जातो अर्धा मंत्र. पुढचा मंत्र आहे धर्म हिंसा तथैव. अहिंसा हा सर्वश्रेष्ठ धर्म आहेच, की मी कुणालाही मारणार नाही, ह्याच्यासारखं उत्तम काही असू शकत नाही. मी कुणालाही इजा करणार नाही, मी कुणावरही वार करणार नाही, मी कुणालाही नुकसान करणार नाही, ह्याच्यासारखं जगात सर्वोत्तम कुठलंही काही असू शकत नाही. सावरकर म्हणतात पुढचा मंत्र फार महत्वाचा आहे, या सर्वोत्तम अहिंसा धर्माच्या रक्षणासाठी हातामध्ये शस्त्र घेणं हा त्याही पेक्षा सर्वश्रेष्ठ मोठा धर्म. मग ते पुढचं उदाहरण देतात की गौतम बुद्धाच्या रक्षणासाठी 4 भिक्षुकांना पाठवाल का हो? बुद्धाचे जे अनुयायी आहेत भिक्षुक होतात, त्यांच्या हातात शस्त्र नसतं ना. मग बुद्धांच्या रक्षणासाठी 10-12 भिक्षुकांना पाठवा, रक्षण होईल का हो? अहिंसावादी मोहनदास करमचंद गांधींच्या रक्षणासाठी नेहरूंनी 4-5 असेच अनुयायी पाठवले, अहिंसक नाही पाठवले. जर मग नेहरूंनी काय केलं, शस्त्रधारी पोलीस पाठवले. जेव्हा गुप्तहेरांकडनं बातमी कळली की गोडसेसारखी अनेक कोणी कोणी संघटना आहेत जे गांधींच्या मारण्यासाठी टपलेले आहेत, तेव्हा नेहरूंनी जे गांधींचे अनुयायी आहेत, जे गांधीवादी आहेत, जे सत्य अहिंसेचा पुकारा करणारे आहे, त्यांनी 5-6 माणसं निशस्त्र का नाही पाठवली? की एका अहिंसावादी माणसाच्या रक्षणासाठी अहिंसेसारखं शस्त्र नाही असं कोण म्हणायचं? मोहनदास करमचंद गांधी. मग तेच शस्त्र घेऊन 10-20 लोकांना पाठवायचं. का तेव्हा का मात्र शस्त्रधारी पोलीस लागला? इथंच अहिंसा फेल्युअर ठरते. सावरकर म्हणतात राजाला निशस्त्र होण्याचा अधिकारच नाही, प्रजेचं रक्षण करणारा तो राजा. राजा प्रजेचं रक्षण कधी करू शकतो? निशस्त्र राजा करू शकेल का? करू शकत नाही. उद्या सीमेवरच्या सगळ्या सैनिकांना तुम्ही सांगितलं अहिंसेचे पुजारी वा, बोलून चालेल का? कस चालेल? प्रभू श्रीराम लढलेच ना शेवटी, रावणाला मारलं त्यांनी, शस्त्र हातामध्ये घेतलं. मग अहिंसेसारखं जगातलं सर्वोत्तम शस्त्र नाही हे प्रभू श्रीरामाला कळलं असेल का? सावरकर प्रश्न विचारतो का प्रभू श्रीरामापेक्षा मोहनदास मोठे होते? श्रीकृष्ण ज्यांनी भगवद्गीता सांगितली, ज्यांनी कर्मयोग सांगितला, हजारो करोडो हिंदुस्थानी हिंदूंचा जो धर्मग्रंथ आहे भगवद्गीता, तो धर्मग्रंथ ज्यांनी सांगितला, तो श्रीकृष्ण काय सांगतो? लढायला सांगतो. समोरच्या माणसातला माणूस जागा होईपर्यंत आपण शांत राहायचं, हा आहे अहिंसा धर्म, जो सावरकरांना कदापि मान्य नाही. असं समोरच्या माणूस जागा होईपर्यंत आमचे 100 माणसं मरतात हो, आणि मग अहिंसा किती श्रेष्ठ आहे हे सांगण्यासाठी मग एक शाळेमध्ये गोष्ट सांगितली जाते एकनाथ महाराजांची.
अशीच एकनाथ महाराजांची गोष्ट अनेक शाळांमध्ये सांगितली, तसं सावरकर ज्या शाळेमध्ये शिकत होते त्याही शाळेमध्ये सांगितली मास्तरांनी की एकनाथ महाराज नदीवर ना आले अंघोळ करून, मग कौलावर बसलेले यवन थुंकला, पण एकनाथ महाराज चिडले नाही, शांतपणे बघितलं आणि शांतपणे परत गेले, परत अंघोळ करून आले, पुन्हा थुंकला, पुन्हा गेले, पुन्हा आले, पुन्हा थुंकला, पुन्हा गेले, पुन्हा आले, पुन्हा थुंकला, असं काहीतरी 100 वेळा झालं. हल्ली मी तो आकडा सांगत नाही. हो, एकदा मग मध्यंतरी एका व्याख्यानामध्ये म्हटलं 101 वेळा तू थुंकला आणि 101 वेळा अंघोळ करून आले तरी म्हातारे गुरु तुझ भांडायला लागले. हो 101 नाही, ते 107 होते. म्हटलं 101 का 107 हे महत्वाचं नाही आहे, महत्वाचं काय आहे असंख्य वेळा तो यवन थुंकला पण महाराज चिडले नाही, ते परत अंघोळ करून आले. शेवटी यवनाला लाज वाटली, तो कौलावरने खाली उतरला, त्यांनी एकनाथ महाराजांचे पाय धरले, माफ करा म्हणाला. त्याच्या आतला माणूस जगा मात्र विचारलं, मुलांनो सांगा काय बोध घेतला तुम्ही? मुलाने हात वर केले, एक म्हणून सांग मला, मी पण असंच कोणी मला काही थुंकला किंवा मारलं तर मी त्याच्यातला माणूस जागावेपर्यंत सहन करीन. व्हेरी गुड, बस खाली. दुसरा तिसरा आता होता, एक मुलगा शांत बसला होता, तो काही बोलायला तयार नाही. त्याला विचारलं, बोल रे तू कायच का बोलत नाही? तो म्हणाला, तुम्ही सगळे गाडवा. म्हणजे म्हणाला, तुमच्या सगळ्यांच्या एक गोष्ट लक्षातच येत नाहीये, एकनाथ महाराज हे संत होते. संत साधू, संत कुणाला म्हणतात, साधू कुणाला म्हणतात? षड्रिपू वर मात करणारा, ज्यांचे षड्रिपू काम क्रोध मोह माया मल मत्सर हे जे धुवून जात तो साधू संत होतो. तो स्थित प्रज्ञा अवस्थेला जाऊन पोचतो तेव्हा त्याला आपण संत म्हणतो. त्याला आनंदही होत नाही, त्याला दुःखही होत नाही, त्याला राग येत नाही, त्याला चिड येत नाही, त्याला काहीच होत नाही. अशा स्थितप्रज्ञ अवस्थेला जेव्हा माणूस पोचतो तेव्हा त्याला आपण संत म्हणतो. एकनाथ महाराज हे तसे संत होते, म्हणून त्यांना राग आला नाही. हे संत धर्मानुसार योग्य आहे. पण ज्यांनी त्या एकनाथ नावाच्या माणसाला संत एकनाथ महाराज बनवले तो समाज, तो तर संत नव्हता, तो तर सामान्य माणूस होता. मग आपण ज्याला संत पदापर्यंत नेऊन बसवले त्या संतांवर, आपल्या एका संत महाराजांवर येऊन थुंकलो. पहिल्यांदा दोनदा थुंकल्यावरच त्या तिथल्या लोकांनी त्याला खाली काढून बडो बडो बडवला का नाही? त्याचा काय राग लोभ मद मत्सर मेलो होतं का सगळं सामान्य माणसांचं? तर मग सगळेच संत झाले म्हणायला लागेल. जर पहिल्या दुसऱ्या तिसऱ्यांदाच जर त्याला खाली खेचला असता आणि बडो बडो बडवला असता तर पुन्हा त्या संतांवरती पुढचे 96-97 जो काय आकडा असेल तो एवढा वेळ थुंकायची हिंमत झाली नसती. हे उत्तर देणाऱ्याचं नाव आहे विनायक दामोदर साहेब. लहानपणापासूनच प्रचंड लॉजिकल अफाट अभ्यास, प्लेटच्या साथीनंतर 2 बुडल्यानंतर जाऊन हेडमास्तरांना मोठ्या भावाला घेऊन गेलं, म्हणाला या 2 बुडल्या, मला डायरेक्ट मुलांबरोबर बसायचे, ते माझे असं नाही करताय, तुला परीक्षा द्यायला लागते, तुम्हाला द्यायला तयार नाही. 2 काहीतरी 4th-5th 2 परीक्षा एकाच दिवशी दिल्या, दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झाला, पुन्हा पुढच्या वर्गात त्यांच्या बरोबर जाऊन बसला. एक वक्तृत्व स्पर्धा झाली, वक्तृत्व स्पर्धेमध्ये आयत्या वेळेला भाग घेतला. सगळी पोरं त्याच्याच वयाची 5-6 मिनिटांची भाषणं केली त्यांनी, बसली सगळी वेळेला जाऊन. विनायक दामोदर सावरकर नाव पुकारलं गेलं, तो आला आणि त्यांनी हे 1/2 पाऊण तासाचं भाषण ठोकलं. बक्षीस दिलं नाही, बक्षीस दुसऱ्या मुलांना मिळाली, पहिलं दुसरं तिसरं. यांनी विचारलं का नाही मिळालं मला बक्षीस? ती 5-7 बोलली पूर्ण, त्यांना त्यांना बक्षीस दिलं, मला का नाही दिलं? त्याच्यावर ते मास्तर म्हणाले, वक्तृत्व स्पर्धा होती, पाठांतराची स्पर्धा नव्हती. म्हणजे तू पाठ करून आलायस,
तुझ्या वयाची मुलं 5-6 मिनिटाच्या वर बोलत नाही वक्तृत्व स्पर्धेमध्ये, तू पाऊन तास भाषण करतोस एका विषयावर, हे तुला कोणीतरी आई बापाने लिहून दिलेलं आहे, तू चोख पाठ करून आलास, ही स्पर्धा पाठांतराची नव्हती, ही स्पर्धा वक्तृत्वाची, म्हणून तुला बक्षीस दिले नाही, संतापला विनाय. सगळ्या सभेसमोर म्हणाला एक लक्षात ठेवा, मी एक वाक्य मला कोणी लिहून दिलेलं नाहीये, हे जे काय भाषण केलं ना, मी माझ्या बुद्धिमत्तेने माझा मी अभ्यास करून भाषण केलेलं आहे. आणि मग हाच प्रश्न तुम्ही ज्ञानेश्वरांना विचारणार काय, ज्ञानेश्वरी आई बापाकडे लिहून आणलीस का म्हणून? अचंबित झाले, खुला चॅलेंज दिला, म्हणाला आत्ता या सगळ्या सभेसमोर आत्ता मला कुठलाही विषय द्या आणि मला 10 मिनिटं द्या, मी बाजूला बसतो 10 मिनिटांनी, पुन्हा अर्धा पाऊण तासाचं भाषण करून दाखवलं. दिला आलं ना अंगावर, मास्तराला हार पत्करावे लागेल, दिला त्याने विषय, 10 मिनिटं बसलो पोरग, 10 मिनिटांत पुन्हा अर्धा तासाचं भाषण केलं, टाळ्यांचा कडकडाट थांबे ना. मग बक्षीस द्यायला गेलं म्हणून नाही, त्यांनी माझ्या बुद्धिमत्तेवर ज्यांचा विश्वास नाही त्यांच्याकडनं मला बक्षीस नको. पण श्रीम परांते काळ करते, त्या काळातलं सगळ्यात मोठं वर्तमानपत्र, खूप गाजायचं ते वर्तमानपत्र श्रीम परांतेचं काळ, त्यांना भयंकर पोरगा आवडलं आणि त्याच्या फायदा असा झाला त्या वक्तृत्व स्पर्धेचा की त्याच्यानंतर दर आठवड्याला सुट्टीच्या दिवशी एक लेख लिहायला सांगितला, एवढ्या लहान वयामध्ये पहिल्यांदा वर्तमानपत्रात दर शनिवार का रविवार सकाळी वार होता त्या दिवशी लेखमाला सुरू झाली या पोराची, काळ तेव्हाच्या लोकप्रिय वर्तमानपत्र. तिथून मग हे पुण्याला आले, काय काय उद्योग म्हणजे काय कुठल्या लेवलचे आहे. 12 वाजले, 1 तास झाला, ते पण बघायला लागतो पुण्यामध्ये आले, फर्ग्युसन मध्ये ऍडमिशन घेतली आणि आपली कोणीतरी दखल घेतली पाहिजे. त्या काळामध्ये उभी केलेली मित्र मेळासारखी संघटना, मग मित्र मेळा ही नाशिक पुरतीच मर्यादित आहे, ही संपूर्ण हिंदुस्थान भर पसरली पाहिजे म्हणून मग त्याचं रूपांतर केलं अभिनव भारत संघटनेमध्ये आणि मग त्याच्या शाखा पसरायला सुरुवात झाली. त्याची शाखा इथे लंडनमध्ये या इंडिया हाऊसमध्ये पण काढली त्यांनी 1906 इथे आल्यानंतर. मग म्हणाले की आपण विदेशी कापडांची होळी करायची, या देशातली पहिली विदेशी कापडांची होळी, यामध्ये आता इंग्लंड आहे मला ते विसरायला होतं. पण सावरकरांच्या कल्पनेतला जो देश आहे त्याच्यात हे पण येतं बरं का, मॅनचेस्टर, हे लक्षात ठेव, मी शेवटी सांगेन. सगळ्या चौकटींच्या पलीकडे जाणारा हा माणूस आहे, हा हिंदुत्वादी होता पण याचं जे हिंदुत्व आहे ना, तुम्ही सांगेन सगळं हळूहळू पण आपल्याला वेळ बंद नाही. ते सावरकरा विषयच असा आहे खरं तर, फक्त मॅनचेस्टर मंडळाने सलग 3 दिवस एक व्याख्यान मला ठेवली पाहिजे, म्हणजे मी पुढच्या वर्षीच सांगून ठेवतो. काय नाही, गाणं बजावणं हे सगळं आपण खूप ऐकतो, आता ती गाणी खूप झाली, विचार ऐकण्याची फार झाली. जसं सावरकर म्हणाले होते साहित्य संमेलनाच्या अध्यक्षावर की आता लेखण्या मोडा, कारण आता ना कथा कादंबऱ्या खूप झाल्या, आता बंदुका घेण्याची गरज आहे साहित्यिकांनी. तसं आत्ताचा काळ असा आहे की आता जरा गाणं बजावणं करमणूक थोडी बाजूला ठेवून विचार प्रवर्तन होईल अशा काहीतरी गोष्टी घडण्याची फार गरज आहे. कारण भारतातल्या एकाही शाळेमध्ये शिकवलं जात नाही, इथल्या शाळेत शिकवण्या विचारही मी करू शकतो, संबंधच नाही आणि का इथलं काही त्यांचं चुकीचंच नाही, त्यांचा देश, ते का शिकवतील सावरकर, ते म्हणजे तुमच्या देशात शिकवा. आमच्या देशामध्ये कर्नाटकात काँग्रेस निवडून आल्यानंतर सावरकर हेडगेवर धडेच काढून टाकले, वा अप्रती.
विदेशी कपड्यांची होळी. आता विदेशी कपड्यांची होळी आपण पोराटोऱ्यांनी केली, कॉलेजच्या पोरांनी केली, तर त्याला ब्रेकिंग न्यूज होणार नाही ना आपल्याच्या भाषेत. ब्रेकिंग न्यूज कधी होते? मोठा नेता कोणतरी आला. आता देवकाळातला मोठा नेता कोण होता? एकमेव संपूर्ण देशाचं, संपूर्ण राष्ट्रीय काँग्रेसचं नेतृत्व करणारा एकच माणूस बाळ गंगाधर टिळकांकडे गेले, म्हणाले आम्ही विदेशी कपड्यांची होळी करतो. ते म्हणले का? ब्रिटिश साम्राज्यापर्यंत बातमी पोचली पाहिजे की एक अभिनव भारत संघटना नावाची संस्था विनायक दामोदर सावरकरने सुरू केली. आज आम्ही तुमचे कपडे जाळतोय, आपलं शरीर जाळायला वेळ लागणार. चोरांनी जर केलं तर त्याला ब्रेकिंग न्यूज होणार नाही, ती बातमी पोचणार नाही, काहीतरी सिक्युरिटी पेटवली असं वाटेल. तुम्ही आले पाहिजे. तुम्ही आला तर त्याला एक वजन प्राप्त होईल, ती बातमी होईल, सगळ्या वर्तमानपत्रामध्ये हेडिंग न्यूज होईल. लोकमान्य टिळक, छत्रपती शिवाजी महाराज आणि गुरु गोविंद सिंह यांना सावरकरांनी आपल्या आयुष्यामध्ये गुरु मानलेला आहे. त्यातल्या एका गुरुकडे गेलाय, मला गुरुच आहे तो. म्हणजे सावरकर ज्याला गुरु मानतात, म्हणजे टिळक काय असतील अर्थ. काय म्हणाले टिळक? एका अटीवर येईल, होळी पेटवणार असाल तरच येईल, शेकोटी पेटवणार असाल तर नाही येणार. आता ज्यांनी टाळ्या वाजवल्या नाही त्यांच्यासाठी शेकोटी म्हणजे खूप थंडी वाजते ना, चार लोक असं काहीतरी काळे वेळे गोळा करून त्या जाळतात आणि बाजूला बसतात, त्याला शेकोटी म्हणतात. आणि होळी म्हणजे हजारो लाकडांच्या जी उंच अशी जी होळी तयार होते ना, त्याला होळी म्हणतात. टिळक काय म्हणाले? शेकोटी पेटवणार असाल तर नाही येणार, होळी पेटवणार असाल तरी. आता होळी पेटवायची म्हणजे लाखो विदेशी कपडे सुरुवात झाली जमा करायला. काय दृश्य असेल ना? सही 17-18 वर्षाची ही तरुण मुलं, हा विनायक त्यांचं नेतृत्व करणारा, आणि त्या केसरीच्या याच्यावर तो मोर्चा निघाला आणि हातगाड्या भरून भरून लोकांनी पण सगळे आणून कपडे टाकले आणि चालले मिरवणूक सगळी. आता त्या ठिकाणी जिथे होळी पेटवायची नजीक केळकर संपादक केळकांबरोबर काम करणार, ते म्हणाले टिळक महाराज चला बघा काय गर्दी चालली आहे, या एकदम तिथे जाण्यापेक्षा थोडा वेळ पोराबरोबर चालू. आणि मग ते चालत गेले आणि तिथे जाऊन मोठी शेकोटी शेकोटी ते मोठी होळी पेटवली. गुरु कसा असतो बघा, जिथे होळी पेटवली पुण्यामध्ये त्याच्या रस्ता क्रॉस करून एक महाविद्यालय ब्रिटिशांचं. टिळक म्हणाले होळी पेटली, दोन दोन भाषणं झाली दोघांची. आता जाताना टिळक काय होळी संपेपर्यंत थांबणार नव्हते, जाताना त्यांनी काय सांगितलं माहिती? मार्गदर्शक कसा असावा, नेतृत्व कसं असावं, कार्यकर्त्यांना कसं मार्गदर्शन करायचं, उत्तम उदाहरण आहे. टिळक म्हणाले शेवटचा कपडा जळून ती आग विझेपर्यंत तिथून कोणी आलायचं नाही. कोणीतरी तुम्हाला अडकवण्यासाठी एखादा जळका कपडा फक्त इथून हलवत हलवत त्या समोरच्या महाविद्यालयात जर नेऊन टाकला तर सगळ्या पोरांना अटक होईल, तुमच्यावर गुन्हे नोंदवले जातील आणि लहान वयामध्ये तुम्ही सगळ्यांना तुरुंगात खितपत पडाल, हे योग्य नाही. सावरकरांचं अख्खं आयुष्य हे उपयुक्ततावादावर आधारलेलं आहे. कुठल्याही आयुष्याचा क्षणी एक विचार करायचे, स्वतःला एक प्रश्न विचारायचे. समोर चार मार्ग असतील, ह्या मार्गाने गेलो, ह्या मार्गाने गेलो, ह्या मार्गाने गेलो, कुठला मार्ग स्वीकारावा? प्रत्येक वेळेला ते एकच विचार प्रश्न विचारायचे स्वतःला की कुठल्या मार्गाने गेल्यावर मी माझ्या राष्ट्राला सर्वात जास्त उपयोगी पडेल, हाच विचार त्यांनी अंदमानात केला. अंदमानामध्ये 27 वर्षे आल्यानंतर त्यांना डोक्यामध्ये प्रश्न पडला, आज 27 मला शिक्षा झाली 50 वर्षांची, म्हणजे मी इथून बाहेर पडेल तेव्हा मी असेल 77 वर्षात. इतके दिवस इथे सडत राहणं हा गाढवपणा आहे, मूर्खपणा आहे. इथून बाहेर पडलं पाहिजे. इथून कसं बाहेर पडणार? माणूस कोण आहे? बॅरिस्टर झालेला आहे. कुठं बॅरिस्टर झालाय? इंग्लंडमध्ये.
कुणाच्या कायद्याचा अभ्यास केलाय? ब्रिटिशांच्या कायद्याचा अभ्यास केलाय. ब्रिटिशांच्या कायद्यानुसार राजकीय कैदी म्हणजे स्पेशल प्रिझनर यांना एक स्पेशल अधिकार प्राप्त केलेला आहे. सावरकरांनी नाही लिहिली आहे ब्रिटिशांची घटना. तो अधिकार काय आहे? एमनेस्टी पिटिशनचा अधिकार आहे. दयेचा अर्ज, त्याचा एक्झॅक्ट मराठी अर्थ करता येत नाही, पण जवळजवळ जाणारा अर्थ म्हणजे एमनेस्टी पिटिशन इक्वल टू दयेचा अर्ज. आता सावरकरांनी डोक्यात आलं दयेच्या अर्जानुसार सोडतील याची शक्यता फार कमी आहे, पण प्रयत्न करायला काय. 7/11 कोठडीत वयाच्या 27 पासून 77 वर्षापर्यंत सडत राहणं, संपूर्ण हिंदुस्थान पासून दूर त्या अंदमानच्या जेलमध्ये, सेल्युलर जेलमध्ये देशाच्या बाहेर संपूर्ण जनसंपर्क तुटला. मी समाजाची शून्य सेवा करणार जर इथे सडत राहिलो, पण जर मी एमनेस्टी पिटिशन सतत दर वर्षाला एक अर्ज करायची मुभा आहे, मी करत राहू करत राहू करत राहू करत राहू करत राहू. एक ना एक दिवस कधीतरी त्यांना वाटेल चुकून माकून नंबर लागला माझा आणि मी जर इथं सुटलो तर 50 वर्षांच्या ऐवजी 10, 20, 15, 16 वर्षांनी जर मी इथं सुटलो, माझ्या एमनेस्टी पिटिशनचा माझ्या दयेच्या अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार झाला ब्रिटिश पार्लमेंटमध्ये, तर मी सुटेन. सुटलो की मी माझ्या राष्ट्राची माझ्या समाजाची विविध पद्धतीनं सेवा करू शकेन. संपूर्ण मुक्त असताना मी जर 100% सेवा करत असेल तर काही अटी तटींवर सुटल्यानंतर निदान 30-40% तरी सेवा करेन. आता ही 30-40% भारताची, भारतीयांची, हिंदुस्थानची, हिंदू धर्माची सेवा करणं हा एक मार्ग. आणि दुसरीकडे मोडेल पण वाकणार नाही, मी असा कुठला अर्ज करणार नाही. 12/11, 7/11 सडक बसेन. सावरकर नेहमी म्हणतात राष्ट्राला उपयोगी पडेल ते करावं. त्यात कुठलंही पाप नसतं. आणि मग सावरकरांनी 10 साली डिसेंबर 10 त्यांना अटक करून जेव्हा नेलं, त्याच्यानंतर त्यांनी 11 जानेवारीमध्ये पहिला दयेचा अर्ज केला. बरं, शिक्षा कशी? पहिले 6 महिने एकही तोंड दिसणार नाही, माणसाचा चेहरा पण त्यांच्या दृष्टीला पडणार नाही अशी काळ कोठडी 6 महिने. फक्त उचलून एकदा सकाळी शौचालयाला न्यायचं, शौच आणि आंघोळ करून त्या कैद्याला आतमध्ये नेऊन टाकलं की दुसऱ्या दिवशी सकाळी. 6 महिने एकही माणूस नजरेला पडणार नाही, आवाज ऐकायला येणार नाही, असे 6 महिने पहिले काढले कारागृहामध्ये. याची थोडीशी झलक तुम्हाला सगळ्यांना कोरोनाच्या काळात मिळाली. तुम्ही जे घरात बंद होता तुमच्या बरोबर बायका पोरं होती, छान छान खायला भरपूर खाल्लं, वजन वाढली, टॉयलेटला लागली तर स्नॅकॅज बाथरूम संडास आहे तुमच्या घरामध्ये, खूप छान आहे. त्यांनी झोप आली तर चांगले बेड आहे, फॅन आहे, इथलं इथं देशच एअर कंडिशन मध्ये आहे, वेगळं लावायची काही गरज नाही. 4 वेळा चहा झाला, चहा काय करणार, काहीच काम नाही. टीव्ही चालू आहे, मालिका बघता येत आहे, भरपूर पुस्तकं आहेत वाचनाला, काही लिहावं सगळं लिहायला आहे, चित्र काढायची चित्र काढायला आहे. तरीही आम्हाला कोरोनाचे लॉकडाऊनचे 6 महिने काढणं जीवावर आलं, अनेकांची मानसिक संतुलन बिघडली, सायकॅट्रिस्टचे धंदा वाढला या काळामध्ये, इतकी गिरायक आली तिच्याकडं. 6 महिने माणसाने असे काढले अंदमानच्या काळ कोठडीमध्ये, दृष्टीला एक माणूस पडलेला नाही. त्याच्यानंतरही मानसिक संतुलन कणभर पण ढळू दिलं नाही. वेड लागण्याचे 100% चान्सेस, वेड लागू दिलं नाही. शौचाला झाल्यानंतर शौच म्हणजे संडास आणि आंघोळ हे करण्यासाठी पाणी किती दिलं जात असेल, ते सुद्धा समुद्राचं खारं पाणी किती दिलं तुम्ही इमॅजिन करा. आपल्या घरामध्ये बाथरूममध्ये बाळली असते नाही आणि एक चंबू असतो बाजूला तांब्या, 3 तांबे पाणी समुद्राचं, त्या 3 तांबे पाण्यामध्ये
शौचाला जाऊन यायचं आणि उरलेल्या पाण्यात आंघोळ करायची. एकदा समुद्राचं पाणी आणून आंघोळ करून बघा, सगळं चिकट चिकट खारट आहे ते पाणी, क्षार आहे त्याच्यात. असं 3 चंबू पाणी एका कैद्याला दिलं जायचं. कसं राहत असेल, किती दुर्गंधी येत असेल. हे 6 महिने माणसाने क्रॉस केलं, पहिली पायरी संपली, मग दुसरी पायरी. दुसरी पायरी 100 नारळाच्या झाडावरनं नारळ काढायचे आणि ते सोलायला सांगायचे. हाताची भेगा पडून पडून रक्त बंबाळ व्हायचे हात. ही दुसरी स्टेप. ती झाल्यानंतर मग 34 तिसरी स्टेप काय, ते जे काचा काढलाय तो सगळा काचा कुटायचा, तो मऊ करायचा, एकदम नरम होईल असं नरम होईपर्यंत तो कुटायचा. तिसरी स्टेप, चौथी स्टेप कुटल्यानंतर तो नरम पडला की त्याचे असे बोटाने वेंटोळ करून त्याचे धागे बनवायचे. काथ्याची दोरी मिळते माहिती, ती बनवायची. आणि त्याच्यानंतर मग सगळ्यात शेवटची स्टेप म्हणजे घाण्याला बैलाच्या जागी माणसाला जुंपलं जायचं. सर्वात शक्तिमान प्राणी बैल, म्हणून फक्त घाण्याला बैलाला झुंपतात. त्या नारळाच्या वाट्या, कोरड्या सुक्या वाट्या, त्या अशा मध्ये घातल्या जायच्या आणि त्याला एक असा दांडा तो मानेवर ठेवायचा, अंगावरती एक लंगोट नावाचं वस्त्र, असं बैलासारखं. कुणाला बॅरिस्टर झालेल्या माणसाला, कुणाला 1857 स्वातंत्र्य समर लिहिणाऱ्या माणसाला, कुणाला हे हिंदू नृसिंहा प्रभू शिवाजी राजा असे शिवाजी महाराजांवर आरती लिहिणाऱ्या महाकवीला, जय देव जय देव जय श्री शिवराया लिहिणाऱ्या माणसाला, स्वातंत्र्यालाच देवता मानून जय स्तुते श्री महान मंगले हे लिहिणाऱ्या महाकवीला शिक्षा कशी आहे, एका बैलासाठी. आणि असं परत 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 संधी मिळाली की दर वर्षाला एक अर्ज, प्रत्येक अर्ज सावरकरांचा 1910 ते 1921 पर्यंतचा 11 च्या 11 अर्जांमधला एकही अर्ज सहानुभूतीपूर्वक विचार केला नाही. मग जेव्हा इतर कारणांनी इतर कैदी भेटायला लागले तेव्हा त्या कैद्यांना हा आपल्याला दिलेला अधिकार आहे हे सांगायला सुरुवात केली. हे मूर्खासारखं जे म्हणतात ना, बाकी कोणीही असे देत नव्हतं, अरे गाढवानो ते बॅरिस्टर नव्हते, हा पहिला बॅरिस्टर तिथे जन्म आलेला आहे कैदी म्हणून, त्याला कायद्याचा अभ्यास आहे, ब्रिटिशांचा कायदा पळून प्यालेला माणूस आहे हा. त्या इतर कैद्यांना त्यांचा अधिकार समजावून सांगतो, त्यांना शहाणा करतो, त्याला वाचायला लिहायला शिकवतो, त्यांना गणित शिकवतो. कमलासारखं महाकाव्य, प्रेमाने भरलेलं, थंबून भरलेलं महाकाव्य लिहिलंय कुठे, अंदमानच्या जेलमध्ये. कोलू फिरवताना माणूस बेशुद्ध पडला, बेशुद्ध पडल्यानंतर फरफडत बॉडी देऊन टाकली आतमध्ये, दरवाजा लावून कुलूप लावून माणूस गेला. 3-4 तासानंतर जेव्हा तो शुद्धीवर यायचा, शुद्धीवर आल्यानंतर माणसाला सुचायचं काय, कमलासारखं महाकाव्य, गोमंतकासारखं काव्य, 6,000 रुपये लिहायला कागद नाही, लिहायला पेन नाही, कसं लिहिणार, बेडीच्या टोकानी भिंतीवरती लिहित गेला माणूस. 3-4 महिने वाट बघायची, त्या भिंतीला नवीन रंग लावला, परत चुना लावला की आनंदाने ओरडून म्हणायचे मला नवीन कागद मिळाले. कोणाबद्दल बोलतो आपण, माफीवीर पेन्शन काय बोलतो, लाईकी आहे का आपली, लाज पण वाटत नाही, इतकी निर्लज्ज झाली माणसं. तुमची विचारधारा वेगळी असू शकते, मलाही गांधीवादी गांधीवाद आवडत नाही, पराकोटीची अहिंसा आणि पराकोटीचं मुस्लिम लांबूल चालत मलाही आवडत नाही. पण मी गांधीला कधी घाणेरड्या शिव्या नाही देऊ शकत. गांधीजींच्या मोठेपणा मी अमान्य करूच शकत नाही, एवढी माझी ताकद नाही आणि एवढा मी मोठा नाही. कोणतो राहुल शेवडा पोरगा काय बोलतो, मी सावरकर नाही, मी गांधी वारे नाला का, तू गांधी पण नाही आहेस, तू गांधी आहेस, तू खानाचा गांधी झाला ऍफिडेव्हिटवर. ही जी पिल्लावर आहे ही काय मोहनदास करमचंद गांधीच्या घराण्यातली नाही आहे बरं का, हे नेहरूंचे वंशज आहे, फिरोज खानचे झाले फिरोज गांधी, ऍफिडेव्हिट होऊन झाला ना तुम्ही.
बरं, राफेल प्रकरणात सुप्रीम कोर्टाने सांगितलं आता जेल किंवा माफी, माफी देऊन आला. गांधी येथे आरएसएसचा हात आहे, सुप्रीम कोर्टापर्यंत गाडी. जेव्हा अपील करायची संधी असते तेव्हा तो एकदम असं तावात पाणी बोलतो, माझ्या सावरकर नाही माझ्या गांधी होऊ, कारण माहिती आहे अपील करायची संधी आहे. सुप्रीम कोर्ट एंड आला डेड एंड, तिथे सांगतात नाही बाबा आता दोनच पर्याय, एकतर माफी किंवा शिक्षा. लगेच पळपुटा, लगेच माफी मागतो. राफेल प्रकरण माफी, चौकीदार चोर आहे माफी, आरएसएसचा गांधी येथे हात होता माफी. हा बोलतो सावरकर 60 रुपये पेन्शन, साहेब कुठली पेन्शन, पेन्शन कशाला म्हणतात? ती 40 वर्षाची नोकरी झाल्यानंतर माणूस निवृत्त होतो, त्याच्यानंतर निवृत्ती भत्ता म्हणून पेन्शन मिळतो, मरेपर्यंत त्यांनी जगलं पाहिजे म्हणून. यांना पैसे कसले मिळत होते? उदरनिर्वाह भत्ता. इकडे इंग्लंडमध्ये अटक झाल्याबरोबर तिकडे घर जप्त झालंय. घरातल्या 3 भावांच्या 3 बायकांना एका रात्रीत घराबाहेर काढले, घराला सील ठोकलं, सगळी मिळकतीचे सगळे मार्ग बंद झाले. तेव्हा परत एकदा ब्रिटिश कायदा, ज्या ज्या कैद्यांचे मिळकतीचे उदरनिर्वाहाचे मार्ग बंद होतात त्यांना ब्रिटिश कायद्यानुसार त्या काळामध्ये त्या कैद्याच्या योग्यतेनुसार 120 ते 150 एवढा उदरनिर्वाह भत्ता दिला जातो. सावरकरांवर तिथेही अन्याय झाला, सावरकरांना 120 नाही फक्त 60 रुपये दिले. हे सुद्धा 37 साली सर्व निर्बंधातून मुक्त झाल्यावर ते बंद केले. माझ्या मोबाईलमध्ये एक बिल आहे, ब्रिटिशांनी अशाच एका कैद्यातल्या कैद्यावर खर्च केलेला दरमहा किती खर्च केला, त्या कैद्याला पर्सनली 150 रुपये दिले जात होते, बिल आहे. त्या कैद्याला शेळीचं दूध आवडतं म्हणून त्याच्याबरोबर 2 माणसं, त्याच्यावर काहीतरी 150 का 200 रुपये खर्च. असं करत करत त्या बिलाच्या शेवटी त्या कैदी आणि त्याचे सहकारी त्यांचा एकूण खर्च ब्रिटिश सरकार 500 रुपये दर महा करतो. सावरकरने किती? 60 रुपये. त्या कैद्याला कुठे ठेवलं होतं? सेलू जेलमध्ये. नाही, त्या कैद्याला खूप आवडतं सूत काढायला, म्हणून सुताचा चरखा दिला. जेल कुठलं आहे? आगा खान पॅलेस. कधी आला पुण्यात बघा, एकदा आगा खान पॅलेस बघा, नंतर अंदमानची सेलू जेलची कोठडी बघून या. सकाळी अटक वॉरंट आल्यानंतर वडिलांना फोन मागा, वडील मोतीलाल गेले ब्रिटिशांना भाईसाहेबांकडे, माफी करा पोराला, माफ करा, माफी मागितली. 24 तासात सुटला कोण? गुलाबाचं फुल. ब्रिटिशांचे हस्तक कोण? सावरकर. अरे जर सावरकर हस्तक असतील तर त्यांना ठेवायला जातो माणूस. ब्रिटिश का ठेवतील त्यांना एवढी भयानक शिक्षा का देते? जर सावरकर त्यांना फॉर होती तर कुठलाही लॉजिकल विचारच करायला नाही. असे असंख्य गैरसमज जाणीवपूर्वक पसरवले गेले, कारण 1947 ला ते जे गुलाबाचं फुल बसलं पंतप्रधान पदावर ते पहिली 17 वर्ष, आणि मग तोच पक्ष जवळजवळ 60 वर्ष गल्लीपासून दिल्लीपर्यंत राज्य करत, अख्खा मीडिया हातात, अख्खं वर्तमानपत्र हातात, एज्युकेशन सिस्टीम हातात, काय शिकवायचं मुलांना, काय शिकवायचं नाही, पुढच्या पिढ्यांपासून काय लपवायचं, कुणाचे धडे शिकवायचे, सगळं जातात ना तुमच्या. असं यथेच राबवलंय आणि असा गैरसमज आणि असे एक एक समज पसरवून ठेवले की काय विचारूच नका. आणि हे सगळं का करू शकतात? कारण भारतीयांचं अज्ञान. आम्ही इतिहास वाचत, आम्ही फक्त शेअर मार्केटचा पेपर फार मन लावून वाचतो, कारण आमचे पैसे शेअर लावलेले असतात, ते वाचत. पैसा कमावणं गुन्हा नाही आहे, पण आयुष्याच्या एका टप्प्यावर आल्यानंतर तरी आता
मी काहीतरी देणं लागतो ही भावना कधी मनात येणार? देश त्याग, राष्ट्राप्रती त्याग, धर्म टिकला तरच राष्ट्र टिकत हे कायम लक्षात ठेव. आणि हिंदू धर्म हा असा धर्म आहे जो जगाला बांधून ठेवण्याची क्षमता असलेला धर्म आहे. हा एकमेव धर्म आहे, बाकी सगळ्या धर्म संस्था आहे किंवा पंथ आहे, त्याची स्थापना आहे, त्याला संस्थापक आहे. इस्लामचा संस्थापक आहे, इस्लामची स्थापना आहे, हिंदू धर्माची स्थापना नाही. माणसाने दुसऱ्या माणसाशी माणुसकीनं वागणं म्हणजे हिंदू असणं. मुळात धर्म म्हणजे काय? गुणधर्म. निसर्गाने जन्मजात दिलेला या सजीव सृष्टीला, या पृथ्वी तलावर जन्माला आलेल्या दगडापासून ते मनुष्य प्राण्यापर्यंत, नदीपासून ते वृक्षांपर्यंत, जे जे निसर्गाने त्या ईश्वराने, त्या परमेश्वराने, त्या सर्व शक्तिमान शक्तीने जे जे जन्माला घातलं, त्या सगळ्या पदार्थांना, सजीव प्राण्यांना, पशूंना, पक्ष्यांना जन्मजात एक गुणधर्म दिला. त्या गुणधर्माचं 100% जो पालन करतो तो त्याचा धर्म असतो. नदी उगम पावल्यानंतर समुद्राला मिळणारच, कुठली नदी म्हणत नाही, सगळ्यात मिळतात. मी कशाला मिळू, मी ताप देते. बघितलं का एखादी नदी, एखादी लिप्टिस्ट असेल बघा. निसर्गाने दिलेल्या गुणधर्माचं 100% पालन माणूस सोडून सगळे करतात. कुत्रा करतो, मांजर करतो, चिबडी करते, कावळा करतात, सगळे करतात. दगड करतो, दगड पण धर्म आहे, निधर्मी नाही दगड. दगडाला काय धर्म आहे? उचलून फेकल्याशिवाय, हलवल्याशिवाय हलत नाही बघा. मग आपण मुलांना अशी पसरे कोणी मुलांनी घेऊन आपण हे दगडे उठ आता का उपमा देतो दगडाची? हलवल्याशिवाय हलत नाही. बरं, उचलून फेकला की मग पुढे आपापला जायला लागतो का? नाही, तिथे फेकला तिथेच चालतो, तसा फेकला तसाच चालतो. 5,00,000 वर्ष दगडाला हलवलं नाही, मुंडी वर करून बघत पण नाही तो मला का नाही हलवला. हा दगडाचा धर्म आहे, हा दगडाचा गुणधर्म आहे. निसर्गाने त्याला जन्माला घातलं तेव्हा दिलेला, त्यामुळे जगात निधर्मी असं काहीच नाही. पण हिंदुस्थान निधर्मी देश आहे. रामायणामध्ये होतं का अब्दुल्ला फर्नांडिस, त्याचा आधी पुरुष बघू नका. खरं रामायण होता रामाच्या बाजूला एक अब्दुल्ला, तिकडे एक सैन्य, तिकडे एक जॉन, तिकडे एक असं काय नव्हतं. लढाई कशी? हिंदू मुस्लिम लढाई होती का? नाही. लढाई कशी होती? धर्म अधर्माची लढाई. मनुष्याला पण निसर्गाने एक जन्मजात गुणधर्म दिलाय. तो गुणधर्म काय? प्रत्येक मनुष्याने प्रत्येक सजीव प्राणी, पशु पक्षी, नद्या सगळ्यांशी प्रेमाने आणि माणुसकीनं वागायचं. आणि असं जो वागत नाही त्याला अधर्म म्हणतात. आणि सगळ्या लढाया रामायणातल्या, महाभारतातल्या धर्म अधर्माच्या लढाया. अजिबातच नाही. आम्हाला कुठल्याही विशिष्ट धर्माविरुद्ध लढायचं नाही, आम्हाला लढायचं अधर्माच्या विरुद्ध. आणि बघा, एखादा पंथाचा एखादा ग्रंथ जर अधर्माने लढणं हा त्यांचा गुण सांगत असेल तर मग तो संपूर्ण आमचं काम. हिंदू धर्माने नियम नाही, कठीण नाही. मंदिरात गेलं 3 घंटा वाजवणारा हिंदू असा आहे का? 2 घंटा वर करून नमस्कार करणारा तो हिंदू असं काही नियमच नाही. सगळ्यात सौंदर्य काय माहिती हिंदू धर्माचं? 100% नास्तिक होण्याची परवानगी आहे. कुठेच नाही असं, कुठेच नाही. संस्थापक नाही, स्थापना नाही. श्रीरामाने स्थापन केलं का? श्रीकृष्णाने केलं का? नाही. पृथ्वी जन्माला आली, सजीव सृष्टी जन्माला आली, तिथून हिंदू धर्म सुरू झाला. पृथ्वी तलावर कुठल्याही देशात, कुठल्याही धर्मात
जन्माला येणारा मूल हे जन्माला येतं तेव्हा हिंदू असत निसर्गाच्या गुणधर्मानुसार. मग त्याचे आई वडील 7-8 वर्षाचा झाला की ते संस्थेमध्ये त्या त्या धर्मसंस्थेचे संस्कार करून त्याला त्याचं सभासदत्व बहाल करतात. मग तो मुसलमान होतो, मग तो ख्रिश्चन होतो, मग जे काय व्हायचं ते होतो. म्हणून वसुधैव कुटुंबकम ही भावना फक्त हिंदू धर्मामध्ये. सावरकरांचं वाचावं काय माणूस अप्रोच करून लिहितो सांगतो म्हणून गर्व से कहो हम हिंदू है. एकच पॉवर आहे हिंदू ही शब्दांची, एकच पॉवर आहे जी विश्वाला बांधून ठेवणारी आहे. ही क्षमता दुसऱ्या कोणात नाही. त्यांच्याकडे म्हणतात आधी पहिलं कन्वर्ट व्हा मग. इथं कन्वर्ट होणच नाही. कशात कन्वर्ट करायचे? कन्वर्ट कशात करायचे? माणूस म्हणून माणूसच आहात ना तुम्ही, मग वेगळं माणूस म्हणून काय कन्वर्ट करणार? मग कन्वर्शन आहे कसं? धर्माने वागणे, अधर्माने वागू नका. मग तुम्ही वेश कुठलाही घाला, टोप्या घाला, लेगी लांडे असू देत नाही, ते काही पण घाला गळ्यामध्ये, फरक पडत नाही त्यांनी काही. मग सावरकर काय म्हणतात? 33 कोटी देवदेवतांची पूजा करणारा समाज आहे, त्यात एक अल्ला आणि येशूची भर पडली, आपण फरकच पडतो. सावरकर काय माणूस होतो? किती वाजले? हे न संपणार आहे का? हे अवघ्यात चालेल. दर एक 1.5 तासांनी थांबून 5 मिनिटाचा चहा ब्रेक, परत 1.5 तास, परत हे असं चालू शकतो रे हो म्हणू नका. कुठेतरी थांबलं पाहिजे. सावरकरांनी लिहिलेलं आहे कलावंत राजकारणी आणि वक्ता यांनी कुठं थांबावं हे कळलं पाहिजे. अजून हे हवं होतं, अजूनही ऐकायला मजा येत होती. काहीच काय मी एवढेसे सावरकर मांडलेत हो, ह्या तक्रारी असताना थांबावं. मग हे जो अतृप्त आत्मे घेऊन जाणार आहेत ना, ते अतृप्तता हवी आहे मला. ते अतृप्ततेची तृप्ती कशी होणार? आता तुम्ही माझं राष्ट्रीय स्वाहा चॅनल सबस्क्राईब करणार आणि मग माझे असंख्य व्हिडिओ बघा. मग असे सावरकरांवर अजून कोण कोण बोलणार आहे ती माणसं शोधणार. बाजीरावावर कोण बोलणार आहे, शिवाजीवर कोण बोलणार आहे, सगळे शोधून काढणार. आणि हळूहळू वेळ प्रसंगी जेव्हा मध्ये फुल टाइमपास असं आपल्याकडे वेळच वेळ आहे, त्याला काय कमतरता नाही, काय कोण बिझी बिझी नसते. उगाच सांगतात खूप बिझी असतोय मला वेळच नाही. दोन पेग लावांबरोबर वेळ काढतो. त्या अख्ख्या एवढ्या मोठ्या एअरपोर्टवर स्मोकिंग झोन शोधतात, एवढे अस्वस्थ होतात. असे अस्वस्थ इतिहासासाठी कधी होणार? ही अस्मिता जाग करणारं काही घडतच नाही आयुष्यात. ते आता घडायला सुरुवात झाली आहे. त्यासाठी तुमच्या सगळ्यांचं मॅन्चेस्टर मराठी मंडळाच्या सर्व आयोजकांचं खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद त्यांना देतो मी की तुम्ही मला इथे बोलवलं. आणि या अमोघला तर शतशः धन्यवाद की त्यांनी सगळा हा प्रपंच एवढा घडवून आणला. ऐकाय सहन केलं त्यांनी, काय काय प्रश्न विचारले. काही लोकांनी असे पण प्रश्न विचारले की मग ते एवढे परोपकारी आहेत ते फुकट फुकट का नाही करत? काय माणसाची वृत्ती आहे, सगळं काही ते पोषण फुकट करावं, फुकट का द्यायची व्याख्या? 7-8 वर्ष इंजिनिअरिंगचं ट्रेनिंग घेता तुम्ही, 7-8-10 वर्ष मेडिकलचं शिक्षण घेता, 7-8-10 वर्ष MBAचं शिक्षण घेता, शिक्षणासाठी मेहनत करता, 7-8-10 वर्षांची एवढी पुस्तकं वाचता, पुस्तकं वाचल्यानंतर इंजिनिअरिंग फुकट करायला का हो? एक सावरकर मांडायला किती पुस्तकं, 100 MBA वाचायला लागतात मला, तेव्हा एक व्याख्यान तयार होत. हा एक धमाल आहे. विचारतात अहो पैसे का घेतात ते? अरे मग तू घे ना फुकट 10 लोकांना. तू कधी करणार 10 पेशंट फुकट? तो नाही करत. शरद तुमचं व्याख्यान काय शरीर.
ना असं प्रत्येक ठिकाणी म्हणणार तात्यारावांबद्दल बोलायला खरं सांगू वेळ कधीच पुरा पडत नाही पण आता इथून सुरुवात झाली आता खूप वाचणं झाली माझी जन्मठेप वाचाल अगदी सुंदर तुम्ही इथे इंग्रज आलेले असाल तर आता विक्रम संपत्ती इतकं सुपर सावरकर इंग्रजीमध्ये दोन खंड लिहिले अप्रतिम लिहिले अत्यंत लॉजिकल अत्यंत अभ्यासू मराठीमध्ये आहे असंख्य पुस्तकं आहेत बाळाराव सावरकर शेवटची 15 वर्ष तात्यारावांबरोबर जे सतत होते त्यांनी 4 खंड लिहिले सावरकरांवरती अद्भुत माणूस शेवटचं एक वाक्य सांगतो आणि थांबतो त्यांना एकदा विचारलं होतं की तुमचं अंतिम ध्येय काय आहे तुम्ही सतत हिंदू राष्ट्र हिंदू इजन करता तर तुमचं तात्या अंतिम ध्येय काय आहे तेव्हा ते म्हणाले होते मला जर उद्या विचारलं की तुझी जात कुठली तर मनुष्य ही माझी जात आहे हे सांगायला मला आवडेल मला जर विचारलं तुझा धर्म कुठला तर माणूस की हा माझा धर्म आहे हे सांगायला मला आवडेल आणि मला जर विचारलं तुझं राष्ट्र कुठलं तर पृथ्वी हे माझं राष्ट्र आहे हे सांगायला मला आवडेल पृथ्वी राष्ट्र निर्माण करायचं असेल तर आधी हिंदुस्थानात मी जिथे राहतो तिथल्या हिंदुस्थानींना एकत्र मी करीन अमेरिकन लोक अमेरिकन लोकांना एकत्र करतील इंग्लिश माणसं इंग्लिश माणसांना एकत्र करतील सगळे एकत्र झालो सगळे माणुसकी धर्मावर आलो सगळं विसरून गेलो मग मधल्या सीमा गळायला किती वेळ मग एकच राष्ट्र तयार पृथ्वी हे अंतिम ध्येय असं अंतिम ध्येय इतकं प्राकोटीचं ध्येय बाळगणारा हा माणूस आहे असे एक असंख्य व्याख्यान आहेत माझी 2-3 पुस्तकं आहेत मी नथुराम गोडसेची भूमिका केली ती 20 वर्ष 1100 प्रयोग म्हणजे मला ठार मारण्यापासून माझ्यावर पेट्रोल बॉम्ब फेकण्यापासून असंख्य प्रकार अहिंसक काँग्रेसवाल्यांनी केले ते सगळे अनुभव लिहिलेलं एक पुस्तक आहे नथुराम मी आणि नथुराम दुसरं माझ्या आयुष्यामध्ये कर्करोग आला त्या कर्करोगाशी मी कसा लढा दिला त्याचं दुसरं वादळ आणि असे मनातले असंख्य विचार मांडणारे 73-74 लेखांचं एक पुस्तक आहे अशी काही पुस्तकं आहेत ती इथे व्यासपीठावरती त्या बाहेर ठेवायची कुठे ठेवायची बाहेर टेबलवर ठेवू बाहेर टेबल मांडलेलं आहे तिथे ठेवू आणि तर तुम्ही ती पुस्तकं हवी असतील तर घ्या चांगलं काहीतरी वाचा बर्थडेला काहीतरी चॉकलेट बिकले पास झाला छान पुस्तकं वगैरे आपण घेऊन देऊ माणसाने लढलं पाहिजे आयुष्याच्या प्रत्येक प्रसंगाशी लढलं पाहिजे 1% शक्यता असते विजयाची पण लढलात तर तो 1% कदाचित तुमचा असतो त्यामुळं मला पद कसा वाटला कार्यक्रम तुम्हाला आजचा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा विचारांचं एक सुरुवात झाली असं म्हणायला हिंदू समाज म्हणून काय आहे धर्म म्हणजे काय आहे शालेय शब्दामध्ये सांगितले आहे की सर्वांना ते लक्षात नाही पण सर्वजण त्याचा अर्चन आणि जे 1.5 तास होते ते कसे गेले कळलंच नाही असं वाटलं ना त्या पलक बी नाही झपकाईडी वॉज लिफ्टिंग असं वाटलं सांगण्यातून आम्ही जस्ट एक बूंद घेतले आणि ती बूंद अशी आमच्या डोळ्यात खरंच पाणी आहे आणि जे मुख्य म्हणजे जे शरद ते इतक्या कळकळीनी सांगताय इतके सारे व्याख्यान त्यांचा जो हेतू आहे की लोकांमध्ये ती अस्मिता आम्ही झाले कारण अशा विचारांची आजच्या समाजाला आणि आजच्या पिढीला नितांत गरज सावरकर कोण होते हे जुने लोक सोडले तर या नवीन पिढीला समजणं हे अत्यंत गरजेचं आहे त्यांचे विचार हे घरोघरी हे पोचले पाहिजे आणि त्या उद्देशाने हा कार्यक्रम यांनी घडवून आणलेला आहे अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम केला आहे अटलजींनी म्हटलंय ना सावरकर माने आंधी तसे शरद कुमशेंचे विचार ते घेऊन जात आहेत आंधीप्रमाणे सगळ्या ठिकाणी
वाचून बरीच माहिती मिळते, पण प्रत्यक्ष ज्यांनी त्यांचं चरित्र अनुभवलं आहे त्यांच्याकडनं ते ऐकायला मिळणं वेगळीच परवणी होती. I knew a little bit about Savarkar, but not very much, but I've certainly come away from today's session feeling that I've been really educated about Savarkar. Rashtraya Swaha.